पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड, संशोधन गुणवत्ता सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। 100% पहिल्याच वर्षी किंवा मी ज्या ठिकाणी आहे तिथून मला निर्यातीकडे जायचं आहे, 100% निर्यातक्षम केळी पिकवायची आहे, दर्जाबरोबर क्वांटिटी पाहिजे आणि दर पडले 6-7 रुपयाचे दर जरी आले तरी मला 1 लाख रुपये एकरातनं नफा सुटला पाहिजे माझ्या पगारासहित। अशा पद्धतीने जर आपण या केळी पिकाकडे बघितलं तरच केळी पीक परवडू शकतं आणि ही गोष्ट सातत्यानं आम्ही गेले 4 वर्ष लावून धरली आहे आणि त्याच्यामध्ये मग चांगल्या हजारो नाही लाखो शेतकऱ्यांना त्याचा नफा होतोय आणि शेतकरी सुद्धा त्यामध्ये आता हळूहळू त्या गोष्टीच्या पाठलाग करताना दिसतायत। मग यामध्ये काय काय गोष्टींची साधारणतः काळजी घेतली पाहिजे तर किमान 7 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 7 गोष्टी जर आपण ह्या केल्या तर सहज ज्या शेतकऱ्यांनी कधी केळी बघितली नव्हती खाल्ल्या पलीकडे तो सुद्धा शेतकरी पहिल्या वर्षी निर्यात करू शकतो की 100% करू शकतो। आम्ही आज ह्या तत्वांचा अवलंब करून अरुणाचलमध्ये काही शेतकऱ्यांनी केळी लावली आहे जिथे 11 महिने पाऊस पडतो तिथली सुद्धा केळी अगदी 64-64 किलोची घड होते पण तिथे जमीन पण फटायलाय, करोडो वर्षापासून त्या जमिनीत काही झालेलं नाही, नुसती जमीन जंगल साफ केलेत आणि केळी लावून गेले, पाणी लायची गरज नाही, काही नाही, काही दररोज संध्याकाळी 5-6 वाजता एकदा पाऊस येतोच, काय करायला लागेल अगदी 5-10 मिनिटं काय रोज पाऊस येतो, अशी किमान 1 महिना सोडला तर बऱ्यापैकी रोज पाऊस आहेच। तर अशा ठिकाणी सुद्धा केळी आली, फक्त ही 7 सूत्र त्याने तिथे सुद्धा कटाक्षानं सोशल मीडियावर फॉलो केली, मी 2 वेळा व्हिजिट देऊन आलो, खूप आनंद झाला की बाबा तिथे सुद्धा लोकांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या। आता ह्या 7 गोष्टी काय आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की योग्य अंतर असलं पाहिजे। आता दोन्ही बाजूला आपल्या 2 किळी आहेत, 2 वेगवेगळी अंतर दिसत आहेत, ही 4 महिने अगोदर लागली, ही 4 महिने लेट लागली, दोघांस मी बोलते समजते ना मराठी, पण ह्या 4 महिन्यातला इफेक्ट समजून घ्या, ही लागली योग्य काळातली, ह्याला आपण म्हणतो हंगामी केळी, ही लागली कुठली हंगामी, ही लागली बिगर हंगामी, म्हणजे ही लागली थंडीमधली केळी, समजतंय, ही लागली पावसाळ्यातली केळी, नॅचरली पावसाळ्यातली केळी ही न सांगता खूप चांगली येते, काय येते कारण त्याला प्रेग्नन्सीपर्यंतचा सगळा कालावधी योग्य वातावरणात जातो त्यामुळे त्याला कुठलाही डिस्टर्बन्स येत नाही आणि हिवाळ्याच्या तोंडावर लावली की सुरुवातच त्याची यंग ग्रोथ स्टेजनं हिवाळ्यातच होते आणि मग अपोजिट एन्व्हायरमेंटमध्ये स्ट्रगल येतो। तरी देखील दोन्हींमधला जर फरक बघितला 4 महिन्याच्या डिफरन्सनं देखील ह्या केळीनं 4 महिने आता आपल्याला समोर पुढे आणलं, आता ह्याची वेन झाली आहे, ही आता काढणीच्या तयारीवर आहे, समजतंय, 1 महिन्याचा गॅप सोडला तर 1 महिना गॅप भरून निघाला, का तर 3 महिन्यात केळी तयार होते, अजून 1 महिन्यात ही केळी कट करून संपून जाईल, तर 1.5 महिन्यात ही केळी चालवून जाईल, मला काय म्हणायचं समजतंय तुम्हाला। तर यातली मग तुम्हाला दोन्हीकडे आहे योग्य पद्धत काय, योग्य अंतर काय, काही ठिकाणी तुम्ही ऐकताय, काही ठिकाणी सोशल मीडियावर बघताय की मग जोडवळ पद्धत लावली पाहिजे, काही ठिकाणी आपण बघतो की झिगझॅग लावली पाहिजे, कोणी कोणीतरी अजून काही सांगतो की 6-5 लावली पाहिजे, कोणी म्हणतं 5-5 लावली पाहिजे, 7-5 लावली पाहिजे, काय हे कशावर ठरतं, हे सगळं चित्र ठरतं कशावर, मी कुणाला दोष नाही देत पण हे ठरतं कशावर हे तरी कळू द्या आधी, ते हे ठरतं फक्त आणि फक्त आपण ह्या जगाच्या पाठीवर कुठे आहोत याच्यावर ठरतं। आणि आता आपण जर बघितलं हा जो पृथ्वीचा गोळा आहे या प्लॅनेटवर आपला देश जिथं होस्ट झालाय जिथं देश आहे आणि त्याच्यापासून विषुववृत्त ज्या स्टेज कंडिशनला आहे त्याच्यावरती सूर्याच्या किरणांची काय असते डिग्री असते दिशा असते, आता आपल्याकडे बघितलं तर साधारण या डिग्रीमध्ये सूर्य येतो थोडस या डिग्री म्हणजे सकाळी 81 डिग्री पासून ते संध्याकाळी 163-184 किमान 163 कमाल 184 या डिग्रीत ऊन येतं म्हणजे खांद्याच्या ह्या शोल्डर पासून कानाच्या या शोल्डर पर्यंत असं ऊन येतं। आता या येणाऱ्या उन्हामध्ये केळीची असणारी पानं त्याची लांबी त्याची रुंदी आणि त्याच्या पानांचा आकार आणि मग त्याला लागणारं ऊन हे जर आपल्याला पूर्ण मिळवायचं असेल कारण पूर्ण नाही मिळवलं तर दिलेलं अन्न पचणार ज्यादा होते का नाही टेन्शन मध्ये येत आहे बघा तर ते अन्न पचणार नाही आणि अन्न जर पचलं नाही तर दिलेलं आपण जे खर्च केलाय तो काय सत्कर्मी लागणार नाही परिणामी आपल्याला त्याच अन्नाचा तोटा होतो की जर न पचलेलं अन्न असेल तर त्याचा तोटा होतो की त्याच्यावर वेगवेगळ्या टाईपचे रोग नंतर वाढतात कारण रॉ फीडवरतीच डिसीज डेव्हलप होतात जिथं पचलेलं पान आहे ते स्वच्छ पिवळं पडतं समजतंय हात्री म्हणा म्हणून मग या डिग्रीला केळीच्या शारीरिक रचनेप्रमाणे काय अंतर असायला पाहिजे तर मग भारत जिथं होस्ट आहे तिथं लक्षात आलं की 35 स्क्वेअर फीट जागा एका झाडाला पाहिजे किती स्क्वेअर फीट 35 स्क्वेअर फीट ही जागा जर त्याला मिळाली तर ते झाड चौफेर आपली वाढ करतं
मग 35 स्क्वेअर फीट जागेमध्ये आपली प्रॅक्टिस वाढवायची आहे, आपल्याला इरिगेशन प्रॉपर करायचं आहे, आपल्याला आंतर मशागतीची कामं असतील, काढणीचं काम असेल, हाताळणी असेल, सगळ्या गोष्टी असतील, ह्या पण करता याव्या म्हणून आपल्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं सजेशन दिलं काय जातं की सरी टू सरीतलं अंतर जास्त आणि रोपा टू रोपातलं अंतर काय दिलं जातं कमी, कुठल्याही पिकात का दिलं जातं तर आपल्याला पेरणी काढणी हाताळणी फवारणी सगळी कामं काय व्हावीत, सुलभ व्हावीत. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो, सुयोग्य प्रॅक्टायसिस. मग या हिशोबाने जर बघितलं तर मग दोन सरीतलं अंतर किती आणि दोन रोपातलं अंतर किती असायला पाहिजे, इथे येऊन प्रश्न झाला की मग काही लोकांचं असं आलं की मग आपण 6x6 करू, 6x5 करू, 35 स्क्वेअर फीट मग 6x5 होत नाही, मग काय करूया 5.5x5 करू, मग कुणी म्हटलं की 5x5 करू, बऱ्याच गोष्टी झाल्या. परंतु जसं सातत्यानं प्रयोग करत गेले त्यावेळेला एक लक्षात आलं की भारतामध्ये सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी असं अंतर काय आहे, तर सिंगल लाईन 7x5 सर्वात उत्कृष्ट कुठेही लावा भारतात, कारण त्या डिग्रीनं जे येणारं ऊन आहे त्या डिग्रीला 100% ऊन प्रत्येक खोडापर्यंत मिळतं. आज दोन्ही बाजूला तुम्ही जर नजर टाकली, जर बारकाव्याने नजर टाकली, तर ही जोडओळ पद्धत आहे ती जमिनीपासून कशी बशी 1 फूटच त्याचा बुंदा काळा आहे आणि जी सिंगल सरी आहे त्याचा पूर्ण डोक्यापर्यंत बुंदा काळा झालाय. दोन्हीकडे नजर टाकून बघा, इकडे हिरवट काळा बुंदा आहे तर इकडे डोक्यापर्यंत काळा बुंदा झालाय. फरक लक्षात येतोय? समजतंय तुम्हाला हे काय लक्षण काय आहे? याला म्हणतात मॅच्युरिटी. याला काय म्हणतात? मॅच्युरिटी. का? कारण ह्याच्या प्रत्येक बुंद्याच्या प्रत्येक स्टेजला सकाळी आणि सायंकाळचं ऊन त्याच्या मानेव गेलं, मानेव म्हणजे बुंद्याव गेलं. का गेलं? 7x5 अंतर आहे, पानं रेस्ट झाली. इकडं जर बघितलं तर पानात पानं निघून गेली. समजतं? पानात पानं निघून गेली आणि उन्हासाठी झाडांनाच आपली दिशा चेंज केली, त्यामुळं पानं परत आडवी आली. त्यामुळं जे ऊन खोडापर्यंत पोचायला पाहिजे आणि जे ऊन पानावर पडायला पाहिजे ते अर्धवट पडलंच नाही, कारण ती पानात पानं एका बाजूला निघून गेली आणि दुसरं पान खाली झुकून गेलं, त्यामुळे निसटतच ऊन त्या पानावरती रेस्ट झालं. समजतंय? मग यानं होतं काय, ह्या तंत्रानं होतं काय? हे तंत्र म्हणून आपण विचार केला तर ते कुठेही रिकमेंडेशन नाहीये, पण मग शेतकऱ्यांची प्रॅक्टिस म्हणून विचार केला तर मग एकरामध्ये बसणारी रोपं त्यानंतर काढणी कशी आहे सुलभ, हाताळणी कशी सुलभ आहे, त्याचं पिल्लं कसं सोडलं जातं, अशा ज्या काही गोष्टींचा आवापोहा केला जातो त्या गोष्टी सगळ्या झूट आहेत. का झूट आहेत? कारण असं कसंच कधीच काय होत नाही. आज तुम्ही जर सरळ सरळ नजरेनं बघितला तर दोन्ही बाजूला ज्या वेळेला प्लांट झुकतील त्यावेळेला सोडलं जाणारं पिल्लं आतल्या बाजूला येतं आणि आतल्या बाजूला परत जवळ येतं. मी काय म्हणतोय कळतंय? परत जवळ येतं. का जवळ येतं? कारण आधीच तुम्ही लावलंय रोपापासून रोप साधारण 2.5 ते 4 फुटाच्या मध्ये, बरोबर 3.5 फुटावर. ठीक, आज हे 3.5 फुटामध्ये लावलेले आहेत, बुंद्याचाच आकार झालाय 1.5 ते 2.5 फुटापर्यंत. आता 2 फुटानं बुंदा आत आला म्हणजे 1.5 फुटानं. आता 3.5 म्हटलं 1.5 2.5 गेलं, आता राहिले 2 बुंद्यांच्या मध्ये 1.5 ते 2 फूट अंतर कसं बसं राहिले. त्यात पण जर तुमची 2 रोपं आतल्या बाजूला आली तर मग त्यांनी वाढायचं का वाकायचं? समजतंय तुम्हाला? तर मग ह्याला पद्धत म्हणू शकतो का आपण? म्हणजे मी चुकीचं म्हणत नाही, पण त्याला शास्त्रीय आधार काय, वास्तववादी आधार काय? समजतंय? आणि हे म्हणून योग्य पद्धत काय, 7x5 आणि 6x6 सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. 6x6 7x5 पेक्षा 1 अकन चांगला आहे, पण हा 6x6 1 अकन अजून पुढे आहे. पण 7x5 का रिकमेंडेशन आहे? ड्रीप इरिगेशनची सिस्टम याच्यावर ताण येत. 6x6 केलं की तुम्हाला पुढचं पीक लावायला अडचण येते. का? 3 फुटावर ड्रीप आणायला लागतं, डबल ड्रीप लावायचं म्हटलं तर, आणि मग पुढचं पिकाला एवढ्या जवळ ड्रीपची गरज नसते. मग तुम्हाला प्रॅक्टिस तशीच डेव्हलप करायला लागते, केळीनंतर केळीच. समजतं? म्हणून सगळ्यात सुलभ काय, 7x5 योग्य अंतर. 100% यशस्वी व्हायचं असेल तर साधारणतः आम्ही 7 गोष्टींवरती काम करतो. त्यातली पहिली गोष्ट आहे की योग्य अंतर. योग्य अंतरामध्ये 7x5 किंवा 6x6 या दोन सर्वाधिक चांगलं अंतर केळीमध्ये मांडलं जातं आणि ते आता भारतभर सगळ्यात जास्त यशस्वी होते. दुसरी गोष्ट, लागवडीची पद्धत. लागवडीच्या पद्धतीमध्ये सपाटीची पद्धत, चारीमधली पद्धत, काही ठिकाणी आता जोडओळ पद्धत आणि काही पद्धती प्रचलित आहेत, परंतु त्यात सगळ्यात देशभराचा विचार केला, यशस्वी शेतकऱ्यांची आजपर्यंतची रेशो बघितला तर सर्वाधिक चांगली यशस्वी पद्धत कुठली आहे ज्याच्यामध्ये 100% यश आलं, ती पद्धत आहे की बेड शिवाय केळी लावली नाही पाहिजे. आता ही डाव्या बाजूला बेडवर केळी लावली आहे. तुम्ही ह्या केळीकडे बघितलं तर युनिफॉर्मिलिटी आहे, थंडीत असूनच्या असून काय आहे, एकसारखेपणा आहे.
नंतर थंडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एक पिवळं पडून थांबलेलं असतं, एक अजून पुढे वरती जाऊन पिवळं पडलेलं असतं, पुढे मागे पडा जो झालेला असतो तो सगळा इथे प्युअर मेंटेन आहे. म्हणून बेड शिवाय केळी लावली नाही पाहिजे. बेडवर कधी लावा पण बेडवरच लावा. आता बेडवर लावल्यानं काय होतं आणि मग बेड कसा पाहिजे? बऱ्याच लोकांनी बेडवर लावलं कुणाचं तरी ऐकून माझ्यासारख्यांचं समजून घ्या आणि ते केळी पडली चांगली आली नाही मग मला शिव्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या दिल्या. गोष्ट चुकीची नाहीये पण बेड म्हणजे काय आणि बेड कसा असावा हे माहीत पाहिजे. त्याचं डिझाईन आहे, त्याचं सायंटिफिक काहीतरी रिझन आहे. तर बेड हा साधारण 2.5 ते 3 फुटाचा पाहिजे. जे आपल्याकडे करताना बेड म्हणजे एवढा करतात, ह्याला वरंबा म्हणतात, ते उसाला चालतो. समजतंय? ह्याला वरंबा म्हणतात आणि ह्याला बेड म्हणतात. समजतंय? तर बेड हा साधारणतः 3 फुटाचा पाहिजे, 2.5 ते 3 फुटाचा. आणि ह्या 3 फुटाच्या बेडवरती काळी जमीन असेल तर 11 इंच उंच पाहिजे, चुनखडीयुक्त माती असेल तर 9 इंच उंच पाहिजे, एकदम मुरमाड हलकी जमीन असेल तर 6 इंच उंच पाहिजे. उंची सुद्धा खूप मॅटर करते, नाहीतर केळी पडणार. उगाच बेड केलाय, लय भारी लोक बघायला येतात, चांगला करूया की 1.5 फुटाचा केलाय, 2 फुटाचा केलाय, तर मग तिथं सुद्धा केळी पडणार. का पडणार? कारण जर मुळी बघितलं, याची जी मुळी चालते ह्या मुळीमध्ये फॅब्रिक व्हॅल्यू आहे. 1 इंच मुळी बाजूला गेली की तिला 1/2 इंच ग्रॅव्हिटी खाली ओढते, परत 1 इंच बाजूला गेली ग्रॅव्हिटी खाली ओढते, म्हणून मुळी अशी वाढत खाली 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 जाते. बरोबर? जर आपण 3 फुटाचा बेड केला, 3 फुटाचा, 18 इंच सेंटरला जर रोप लागलं तर 18 इंच मुळी बाजूला वाढता वाढता ती 9 इंच जमिनीत उतरते, 1/2 इंचाने, आणि तोपर्यंत बेडची उंची काय होते, संपून जाते आणि मुळी जमिनीतून पुढे चालते. आणि जर तुमचा बेड चुकला एवढाच, जे आता मगाशी सांगत होता शंकरशाळा काय की बेडवाली लय पडली तो आणि सिंगलवाली तर पाकच मिली, त्यांनी बेड केल्यात म्हणजे एवढं डो. त्यांच्यानंतर त्या खोडाचा बुंदा वाढल्यानंतर लॅटरल कुठे ठेवू बघायला लागते. आता कुठे ठेवू लॅटरल, ती सरीत असते. गोष्ट खरी का कुठे आहे? आणि अशाला तुम्ही बेड जर म्हणत असाल तर मी काय ते मान्य करत नाही. समजतंय? तर प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक रिझन आहे. हे रिझन तुम्ही मान जर अभ्यासला तर मग ती गोष्ट तुम्हाला 100% फायद्याची ठरते. तर हा जो बेड आहे हा बेड 3 फूट बाय 11 इंचाचा असला पाहिजे आणि ह्यावरती जर तुम्ही जर केळी लावली तर तुम्ही ढकलली तरी ती पडत नाही. आणि ह्या बेडवर लावल्याची फायदा काय, शेतातल्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी असणारी वेगवेगळी माती, काही ठिकाणी कोपऱ्याला वर्खस असते, काही ठिकाणी मधी खोल असते, काही ठिकाणी कुठेतरी चुनखडे अति जास्त असते, काही ठिकाणी अजून कुठेतरी मुरमाड पट्टा असतो, अशा एकाच शेतीमध्ये 2-4 टाईपची जमिनी असतात. असतात का नसतात? कोपरे असतात. आणि जर सपाटीवर किंवा चारीत लावली तर ती मग केळी त्या ठिकाणी छोटी मोठी होते, त्या ठिकाणी काय होते, छोटी मोठी होते. आणि जोपर्यंत भरणी करून आपण तिला खत पाणी करत नाही तोपर्यंत ती इक्वल मोडला येत नाही. समजते? मग वेन होताना सुद्धा ती केळी काय होते, मागे राहते. आणि मग आपली 2-2, 2.5 महिने वेन चाललेली असते, काढणी सुद्धा 2-2 महिने चाललेली असते. आणि काही लोकांना तिची मजा येते का, तर दर सगळा मिळते. केळीमध्ये क्वांटिटी शिवाय दर मिळत तो काय भाजीपाला नाही आहे. समजतंय? तर या जर बेसिक मूल्यांना बघितलं, तर आपल्याला बेड वरती का घेणं फायद्याचं आहे. जेव्हा आपण जमिनीचा वरचा 6 इंचाचा थर बेडवर आणतो त्यावेळा वर्कस असू दे, खोल असू दे, किंवा चुनखडीवादी जमीन असू दे, ही सगळी जमीन जी फर्टाईल माती आहे, फर्टाईल म्हणजे पिकणारी माती आहे, ही एका क्वांटिटीनं बेडवर येते. आणि ती क्वांटिटीने एका बेडवर आल्यामुळं आपल्याला सगळ्या रोपांना एकसारखं चालवता येतं. आता सगळीकडले गुणधर्म संपवले, आपण त्यांना सगळ्यांना फर्टाईल बेडवर आणलं. समजते तुम्हाला? फर्टाईल बेडवर आणलं, त्यामुळं बेडवर लावली की रोपं एकसारखी चालतात. आणि एकसारखी चालले की वेन एकसारखी होते, काढणी एका वेळेस होते. आणि ह्या जर 2 गोष्टी यशस्वी झाल्या तर तुम्ही खोडवं घेऊ शकता. म्हणून बेडवरची लागवड योग्य अंतर. दुसरी तिसरी गोष्ट आहे की डबल लॅटरल शिवाय केळी लावू नका. म्हणजे ड्रीप कराच, पण ड्रीप बरोबर डबल लॅटरल सुद्धा करा. का करा? जर डबल लॅटरल केली, जर तो तुमचा प्रश्न आहे की बांधणावं लागतं, जे काय बांधणी हा जो प्रकार आहे, हे जे बांधणी हा प्रकार जो करावा लागतो, हा प्रकार करण्यामागचं कारण काय असतं, बांधणी करण्यामागचं कारण आपल्याला केळीला पडण्यापासून वाचवायचं असतं. पण ती पडते का? केळीला पडण्याची वेळ काय येते? कारण त्याला येणारे जे रनर रूट्स आहेत, जे आधार देणारी मुळी आहे, ती 9 ते 11 फूट वाढत असताना सुद्धा केळी का पडतीये? ती आपण 11 ते 9 फूट वाढूच दिलेली नाही, वारंवार मधनं मशागत करतो, भरण्या करतो, यानं ती तुडून टाकली आहे. आणि ती तुडून टाकल्यामुळे आपली केळी पडतीये.
समजते तुम्हाला? एकदा का बेडवर किवी लागली की खोडवं नेडवं काढतानाच ट्रॅक्टर, तोपर्यंत तिकडे ट्रॅक्टर न्यायचा, कॉम्पॅक्शन आलं ऍसिड ट्रीटमेंट करा, जर अजून काही तुम्हाला त्रास झाला तरी प्रत्येकाला ट्रीटमेंट आहे. जेव्हा बेडवर लागवण करतो त्यावेळेला पहिला बेसल डोस जो आहे तो बेसल डोस जिथे ड्रीप आहे तुमचा आता एक्झिस्टिंग ड्रीप, समजते का? बघा एक्झिस्टिंग ड्रीप म्हणजे साधारण रोपांपासून 30 दिवसाचं रोप असेल तर साधारण रोप एवढं असतं, आणि त्या रोपापासून 6 इंचावर ड्रीप आहे तर त्या 6 इंचाच्या पण 4 इंच बाहेर खत टाकायचं आणि ते सरळ टाकायचं ह्या बाजूने आणि ह्या बाजून, समजते? ड्रीपला पॅरल पण ड्रीप पासून 4 इंच बाजूला ड्रीपच्या खाली खत टाकायचं नाही. मग द्राक्ष असू दे, डाळिंब असू दे, कुठलेही पीक असू दे, खूप साऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत वाईट सवय आहे, त्या जनावरांना भुसा आणि पाणी एकाच ह्याच्यात देतात तशी बरोबर ड्रीपच्या खालीच खत देतात, समजतं? ड्रीपच्या खाली खत द्यायचं नाही याचं कारण आहे कारण ड्रीपच्या खाली कधी मुळी येत नाही, ड्रीपची जिथं ओल जाते तिकडे मुळी असते, पाण्यात कधी मुळी चालत पण ड्रीपच्या खाली खट टाकला की ती विरघळून जमिनीच्या खोल कक्षेत जाणार, कारण वर्षभर तिथेच पाणी पडले त्यामुळं त्याच्या पोकळ्या तयार झालेल्या असतात, त्याला वॉटर ग्लोब म्हणतात, समजतंय? तर ते खालच्या कक्षेत जाईल, तुम्हाला खताचा फायदा फारसा होणार नाही, खूप सारं खत लॉस जाईल, त्यापेक्षा ते ड्रीप पासून 4 इंच बाजूला. त्याचं झालं काय? नाही 4 इंच बाजूला, ड्रीप पासून 4 इंच बाजूला. का 4 इंच? ड्रीपचं पाणी ज्यावेळी इथं पडतं त्यावेळेला ते 6 ते 9 इंचापर्यंत ओलावा पसरत, आणि 6 ते 9 इंच आता बघा तुम्ही म्हणणार ड्रीपच्या बाहेरच्या बाजूला काट दिलं आपण, कारण जिथं ड्रीपर आहे तो काय कुठे झाडाच्या बाजूलाच येईल अशी काय गॅरंटी आहे का? तो पुढे मागं होऊ शकतो, म्हणून आपण झाडापासून पॅरल लाईनला टाकलं, जिथं ड्रीप नाही त्याच्या 4 इंच इकडं 4 इंच तिकडं दोन्ही बाजूने मुळ्यात फिरून कुठं जातात? बाहेरच्या जिकडं खत दिले तिकडं जातात. आणि आपण जाणीवपूर्वक खत बाहेरच्या बाजूला का दिलं? तर मुळांनी आपली कक्षा कुठं करावी? बाहेरच्या बाजूला करावी, नाहीतर मुळा कुठं गोलगोल फिरतात? तिथंच गुंद्याच्या बाजूला तुम्ही खत देता तिथं, समजतंय? आणि ती खताची अरुंद कक्षा आहे, रुंद कक्षेत जाण्यासाठी आपण बाहेर दिला पहिला डोस. दुसरा डोस कुठं द्यायचा? आता बघा आपण देणार आहे कधी? 90 दिवसानं, म्हणजे 3 महिन्यानं. जर शेणखताबरोबर मिक्स करून टाकलं तर तुम्हाला खोलीची काळजी करायची गरज नाही, अगदी लॅटरलच्या बाजूने वरच्यावर टाकलं तरी चालतं, पण शेणखतात मिक्स केलेलं पाहिजे. जर मिक्स केलेलं नसेल तर न कळत 1 इंचाची फक्त एवढीच, काही काही लोक 4 इंचाची करतात. आता मुळी केळीची काम किती कक्षेत करते? तर 7.5 ते 8 इंच. आता तुम्ही आणि 4 इंच खाली त्याला टाकली आणि विरघळून ती परत 4 इंच खाली गेलं की मुळीच्या कक्षेच्या खाली गेलं, समजतंय? वरच्या कक्षेत द्या, विरघळत ते बाहेरच्या कक्षेतनं 4 इंच खाली उतरतो, समजतंय? चांगला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता दुसरा डोस टाकायचा आहे. आता आपण पॅरल दोन्ही बाजूला पहिला टाकला की दुसरा डोस क्रॉस टाकायचा, म्हणजे झाडाच्या आता हे झाड आहे, ह्या झाडाच्या इथं सरळ आहेत तर ह्या लॅटरलच्या इकडं क्रॉस असा, आणि दुसरा बरोबर अपोजिटला ह्या बाजूला, समजतं? ह्या क्रॉस रेषामध्ये सरळ रेषा आडव्या बेडला काढायच्या. कशा काढायच्या? आडव्या. सेंटर झाडापासून निम्म्यापासून बेड संपेपर्यंत अर्धी तिकडे आणि अर्धी इकडे. का? तर पहिले जे डोस टाकले ते असे आहेत, त्यातनं शेष भाग जे दीर्घ कालावधीत लागणारी खत आहे ते अजून तिथं प्रेझेंट आहे. आता परत तुम्ही तिथं दुसरा टाकला की ती खतं आणि ही खतं टॉक्सिटी तयार करतात, म्हणून आपण काय केलं? सरळ क्रॉस केला असा. हा क्रॉस केला की मुळांची कक्षा जी ह्या कक्षेत होती ती कन्वर्ट फिरून आता त्या बाजूने फिरून तिकडनं पुढच्या बाजूला येते, प्लस या बाजूला येते, आणि हा फ्लो पूर्ण कक्षेत तयार होतो, त्यामुळे टॉक्सिटी तयार होत नाही. तिसरा शेवटचा अंतिम डोस जो टाकतो तो बरोबर ह्या उलट्या क्रॉसला, इकडून आडवा आणि इकडून आडवा. आता आपण पॅरल बेडला 2 आडवे डोस टाकले आणि एकच सरळ टाकला. का? तर 18 इंच सराउंडिंग मध्ये मुळे आहे, त्यामुळे सगळ्या मुळ्यांना आपण कामाला लावलं, समजतंय? आपण काय करतो? एकाच ठिकाणी काय होतं? एकाच ठिकाणी. मग होतं काय ना, मग 4 दिवस मुळ्या दिसतात चांगल्या पांढऱ्या आणि मग 20 दिवस त्या मुळ्या काळ्या पडलेल्या असतात. का? ती ओव्हर टॉक्सिट होतं. कसं होतं? ओव्हर टॉक्सिट होतं. म्हणून एका जागेला टाकायला जायचं नाही. इथंपर्यंत काय कुणाची शंका आहे? सर आता बघा की मी 3-4 मुद्दे चौथ्या मुद्द्याला आलोय मी की योग्य अंतर 7x5 6x6. दुसरा आहे बेडशिवर लागवड करू नका. बेड सगळ्यांनी समजून घ्या, बेड समजून घेताना एक काळजी घ्या. 7x5 लावत असाल तर मधनं एक फक्त सरी काढा, मधनं एक फक्त काय करा 11 इंच ते 12 इंच खोलीची 1 फुटाची रेझरनं एक सरी काढली जो मधी राहतो तो सगळा बेडच असतो, समजतं? तुम्ही उगाच पॉवर ट्रिलर ते उचलून छान दिसायला पाहिजे. काय आपण रांगोळी स्पर्धेत भाग घेणार? समजतंय?
तू चार फक्त मधनं एक चारी खोल ती ज्या वेळेला तुम्ही एक फुटाची काढता त्यावेळी माती उघडून उघडून ती 9 इंच राहते. समजतं? फक्त त्याचे 2 कोपरे बाहेर येतात. माती वर चढलेले 2 कोपरे बाहेर येतात. त्याला फक्त तुमच्या पंखाला दोन्ही एक पट्टी फक्त लावा पाठीमाग, ती पंखा फक्त त्याला सपाट करत येईल. एवढं केलं की बेड तयार झाला. ठीक आहे, पुढे जाऊया. डोस भरताना जे पिशवींची संख्या असते काय असेल 4-5, तर खत किती असावं त्यात? पिशव्या म्हणजे रासायनिक खत. रासायनिक खतामध्ये देशी खत जे आहे हे किती असावं असा जर विचार केला तर 1:10 असणं किमान गरजेचं आहे. 1:10 म्हणजे 1 किलोला 10 किलो. म्हणजे जर तुम्ही 200 किलोचा डोस टाकताय 200 किलोचा तर 2 टन पाहिजे. समजतंय? पण आपल्याकडे तेवढं खत उपलब्ध नसतं. मग किमान 1:3 तरी टाकलंच पाहिजे. 1:3 हे टाकलं पाहिजे. आता यातली खतं देण्याची एकदम सुंदर पद्धत आहे, सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. काय पद्धत आहे? की खतं भट्टी देऊन लावा, भट्टी लावून द्यावी, ज्याचे रिझल्ट तुम्हाला ह्याच्यापेक्षा 1.5 पटीने चांगले येतात. शेणखत घ्यायचं, जे तुम्ही असंच गावभर विस्कटता सुरुवातीला, हे गावभर विस्कटावं एवढं शेणखत आपल्याकडे आता नाही आहे. कारण एक गावभर विस्कटायचं झालं तर त्याला 35-40 टन पाहिजे. तेवढं आपल्याकडे आहे का 1 एकराला? मग जे आहे ते आहे ते 100% वापरून म्हणजे पुरवून वापरायचं आहे. जीवाणू, हे बघा 3 प्रकारची खतं, एक जैविक खतं, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं. रासायनिक खतं ही पिकाचं अन्न आहे. पीक फक्त आणि फक्त एनपीकेच खातं. त्याला शेणखतही खाता येत नाही, सेंद्रिय खतही खाता येत नाही, ना जैविक खताचा काही संबंध आहे. ही पण दोघं ही रासायनिक खताची पूरक साखळी आहे. पूरक साखळी म्हणजे काय? की रासायनिक खतं ही जर जमिनीत शेणखत कुजलेल्या स्वरूपातले ऍसिड नसतील, म्हणजे काय असतील, की जसं आता तिघांचं काम काय बघा, शेणखत जमिनीत टाकलं की त्याच्यावर जीवाणू वाढतात, बीजाणूही वाढतात, म्हणजे बुरशा वाढतात किंवा बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया शेणखताला खाऊन 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 आपले फुल पालन पोषण करतात. त्यावेळेला त्यांच्या शरीरातून सिक्रेट झालेलं त्यांचं मलमूत्र जे आहे, साध्या भाषेत हे आकारानं इतके लहान असतात बॅक्टेरिया की ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. जर आपल्याला काही बघायचंच असेल तर 25 किलोमीटरचं बघायला जेवढी मायक्रोस्कोपी लागते तेवढ्या मायक्रोस्कोपी खाली बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी बॅक्टेरिया दिसतो. मग समजून घ्या त्याचा आकार किती लहान असेल, इतका लहान असतो. तर अशा बॅक्टेरियाला त्या बॅक्टेरियाला जेव्हा खायला लागणारं जे बायो इलिमेंट आहेत किंवा बायोमॉस आहे तो खातो, त्याचं विघटन करतो, त्यावेळेला त्याच्या शरीरातनं जे मलमूत्र बाहेर पडतं ते आकारानं लहान असल्यामुळे नॅचरली ते ऍसिटिक बाहेर पडतं. का? जसा कुठल्याही गोष्टीचा आकार बारीक होत जातो त्यावेळी त्याचे बिहेवियर चेंज होतात, आणि ऍज पर केमिस्ट्री ते बायोलॉजिकल असेल तर ते 100% ऍसिड सिक्रेट करतात. म्हणून बॅक्टेरिया आणि बुरशी काय त्यांच्या शरीरातनं बाहेर पडतात, ऍसिड बाहेर टाकतात. आणि हे ऍसिड तुमच्या रासायनिक खतांवरचे जे बॉन्ड असतात ते बॉन्ड फोडतात, आणि हे बॉन्ड फुटले की मग त्यातनं अन्न बाहेर येतं आणि ते पिकाचं अन्न असतं. समजतंय? जसं आता साध्या भाषेमध्ये घेतलं तर तुम्ही साधा पोटॅश टाकला, एमओपी आहे, म्युरिट ऑफ पोटॅश आहे. आता म्युरिट ऑफ पोटॅशवरती बॉन्ड कशाचा आहे? तर क्लोराईडचा आहे. कशाचा आहे? क्लोराईडचा आहे. जेव्हा हे ऍसिड शेणखत कुजलेल्यातलं जे ऍसिड बाहेर पडले, हे ऍसिड ह्या रासायनिक म्हणजे पोटॅशच्या बॉन्डला टच करतं, त्यावर वरचा क्लोराईडचा बॉन्ड तुटतो. तो तुटला की आतला के बाहेर पडतो, के म्हणजे पोटॅशियम बाहेर पडतो, आणि मग हेच ऍसिड त्याच्यावर ॲसेम्युलेशन करतं. ॲसेम्युलेशन करून त्याला काय करतं? ऑर्गॅनिक ऍसिड तयार करतं, आणि ऑर्गॅनिक चिलेशन मध्ये घेऊन जातं, आणि मग तो पोटॅश आता कशाचा झाला? ऑर्गॅनिक चिलेटेड पोटॅश झाला. समजतं? आणि मग तो पोटॅश 100% कुणाबरोबर रासायनिक अभिक्रिया करत नाही, कारण ऑर्गॅनिक ऍसिड कधीही रिएक्टिव्ह नसतं. आणि मग फायदा काय होतो? पिकाला ते अन्न म्हणून खाता येतं. समजतंय? साध्या भाषेत समजले का? जादा झाले? समजले ना? पण मग हे सगळं व्हायसाठी 1 एकरामध्ये किमान 25-30 टन, किमान कमाल 40 टन शेणखत पाहिजे. मग खूप असं मुठीने टाकलं तरी रासायनिक खताचे रिझल्ट येतात. पण एवढं आता आपल्याकडे आहे का? समजतंय? एवढं आपल्याकडे आहे का? नाही. मग जर ते जमिनीत जाऊन करणारं जे काही प्रक्रिया आहे, हीच प्रक्रिया आपण जर बाहेर करून घेतली का, तर तुमचं शेण आता काय प्रॉब्लेम येतोय? तुम्ही टाकताय 7-8 टन, बरोबर? आणि 7-8 टन टाकतानी 1 एकर 43,500 स्क्वेअर फुटावर टाकताय, त्यावेळेला तुमचं रासायनिक खत इकडे असते आणि शेणखत इकडे असते, कारण ती क्वांटिटी कमी आहे, त्याची संख्या कमी आहे शेणखताची, त्यामुळे ते पसरून पडतं. आणि रासायनिक खताच्या संपर्कात कधी येत नाही, त्यामुळे रासायनिक खताचे रिझल्ट मिळत. समजतंय? जर तुमच्याकडे थोडासा अजून वेळ काढला, 1-2 मजूर लागले, तर रासायनिक खतावर भरपूर खर्च करण्यापेक्षा हीच रासायनिक खतं प्रत्येक वेळेला आणून 1:3 प्रमाणे, किती? 1:3 म्हणजे
जर 200 किलोचा डोस असेल तर 600 किलो आपल्याकडे शेणखत घ्यावं, काळं गुणपट काळा पेपर घ्यावा, काळ्या पेपरावरती 1.5 मीटरचा बेड, 1.5 मीटरचा बेड जेवढी लांबी जाईल तेवढी लांबी, 1.5 मीटरची पट्टी घ्यायची, त्या 1.5 मीटरच्या पट्टीवर तो बेड टाकायचा, 50% शेणखत खाली टाकायचं, जे तुमचं रासायनिक खत आहे राहिलेलं शेणखत 50% आहे त्यातलं पण 25% शेणखत घेऊन या रासायनिक खतात मिक्स करायचं, ते त्या बेडवर टाकायचं रासायनिक खत, आणि 25% राहिलेलं शेणखत परत वरती टाकायचं, आणि याच्यावरती 200 लिटर 1 एकराला जर त्याच्या वजनाच्या 5% म्हणजे जर आपण आता 200 किलोचा जर भट्टी लावायची असेल तर शेणखत 600 किलो घेतलं, 200 किलो हे म्हणजे 800 किलो झालं, तर आपल्याला आटापंचा 40 लिटर पाणी लागतं, किती 40 लिटर फक्त पाणी लागतं, ह्या 40 लिटर पाण्यामध्ये गूळ एनपीकेचे बॅक्टेरिया त्याच्याबरोबर पोहा हे टाकून एक दिवस कुजवलं, आणि हे पाणी जर आपण होलं पाडून पाईपीने किंवा काठीने होलं पाडून त्या बेडला जर त्या बेडमध्ये वरती ओतलं आणि त्यानंतर आणि एका काळ्या पेपरनं वरती झाकून त्याच्यावर जर वजन ठेवलं तर 4 दिवसानंतर एक खूप छान मॅजिक जादू होते की आतमधलं रासायनिक खत तुमचं गायब होतं. काय होतं? गायब होतं. गायब होतं म्हणजे काय होतं? आतमध्ये जे तुम्ही खालनवरनं शेणखत दिलं ते कुजायला चालू होतं आणि त्यामध्ये डिग्रेडेशन प्रोसेसने टेम्परेचर वाढतं. इतकं टेम्परेचर वाढतं की 60-70-80 पर्यंत जातं, हात भाजावं इतकं टेम्परेचर वाढतं, आणि ते वाढलं रे वाढलं की यातली बरीच रासायनिक खतं मेल्टिंग मोडला येतात. कुठल्या मोडला? मेल्टिंग पॉईंटला जातात आणि राहणारी खतं विरघळतात, सोल्युबलायझेशनला जातात, आणि सगळी रासायनिक खतं ऑर्गॅनिक ऍसिड्स बरोबर डायल्यूट होऊन ऑर्गॅनिक चिलेशनमध्ये येतात. अशी खतं तुम्ही वरती बेडवरती टाकली तरी देखील वाया जात नाही, कारण ती पूर्णपणे कन्वर्ट झाली ऑर्गॅनिक ऍसिडला. आता यातनं 1 किलोग्रॅम सुद्धा वाया जात नाही का? 100% विरघळली, 100% पिकाला अन्न म्हणून कक्षेत आली, तर 100% रिझल्ट मिळतो. हे जर केलं तर शेतकरी आज आमचे द्राक्ष किंवा डाळी मोले तर 100% असं करतात, विचारायला सुद्धा जात नाही. पण आता तुम्ही किती करताय तुमच्यावर आहे. बरोबर समजतंय? प्रश्न क्लिअर आहे? सॉरी, त्याच्यामध्ये फक्त युरिया मिक्स करू नका, त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट मिक्स करू नका, बाकी सगळं चालू. युरिया आणि अमोनियम सल्फेट फक्त शेवटच्या दिवशी ज्या दिवशी टाकणार आहे त्या दिवशी मिक्स करा. मायक्रोन्युट्रियंट जर टाकायचं असेल तर फॉस्फेटयुक्त फर्टिलायझर नको आहेत. जर त्याच्यात फॉस्फेटयुक्त फर्टिलायझर असतील शक्यतो करून केळीला मायक्रोन्युट्रियंट देताना दोन काळजी घ्या. मायक्रोन्युट्रियंट एक तर स्लरी रूपाने द्या नाहीतर ड्रिपने सोडा. तुम्ही सॉईलमधनं टाकायचा लय प्रयत्न करू नका. का नका? कारण सॉईलमध्ये भरपूर फर्टिकेशन बफिंगमध्ये केलेलं असतं आणि मग ते सॉईल फिक्सेशनला जाण्याची शक्यता वाढते. त्यापेक्षा जर तुम्ही प्रत्येक 27 दिवसातनं एकदा 6 महिन्यापर्यंत 1 लिटर आणि 6 महिन्यातनंच काढणीपर्यंत 1/2 लिटर याप्रमाणे जर ड्रीप शेड्यूलला जर मायक्रोन्युट्रियंट मिक्सर साध्या कंपनीचं सरळ लिक्विड जरी सोडलं तरी इनफ असतं. खूप चांगली क्वालिटी येते, सिगाटोका निम्म्यापेक्षा कमी येतो. कारण जर शरीरामध्ये अँटीबॉडीज चांगल्या राहिल्या तर अजिबात सिगाटोका फिरकत नाही, लांबी चांगली मिळते, पानांचा आकार चांगला मिळतो आणि क्लोरोफिल डेव्हलपमेंट पण चांगली होते. समजतंय? पुढे जाऊया, आता वेळ नाही आहे. ड्रीप जो आहे, ड्रीपची निवड कशी करावी? भरपूर लोकांचा प्रश्न आहे की आमच्याकडे TDS वाला पाणी आहे. छोटे ड्रिपर घेतले की चॉकिंग होतं, मोठे ड्रिपर घेतले की पाणी ज्यादा होतं, अंतर ज्यादा घ्यावं तर ओलावं म्हणजे पाणी पसरत नाही, कमी घ्यावं तर ड्रिपर छोटा येतोय. पण यातली निवड काय करावी? जर सगळ्याच अँगलने जर विचार केला तर केळीसाठी सगळ्यात उत्तम सगळ्या टाईपच्या जमिनीला चालणारं आताचं बेस्ट टेक्नॉलॉजीचं ड्रिप का असेल तर 50 सेंटीमीटर आणि 2 लिटरचा ड्रिपर हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. 2 लिटर 50 सेंटीमीटर हा सर्वोत्कृष्ट आहे. 16 mm आणि 20 mm ह्याच्यातला जो फरक आहे, 16 mm आणि 20 mm ह्या आकारानं काही देणं घेणं नसतं. 16 mm तिथं घ्यावं जिथं लांबी 50 मीटरच्या आत आहे आणि 20 mm त्यांनी घ्यावी ज्यांनी 50 मीटर ते 90 मीटरच्या आत आहे पुढं आहे. म्हणजे ड्रिपरला लागणारं पाणी वाहून नेण्यासाठी लागणारा आकार हा 60 मीटरपर्यंत 50 mm रिकमेंडेड आहे. सॉरी, 16 mm रिकमेंडेड आहे. 60 मीटरपेक्षा लांबी जर तुमच्या शेताची जास्त असेल 90 मीटरपर्यंत तर तिथे तुम्हाला 20 mm ची लॅटरल रिकमेंडेड आहे. आणि जर 90 मीटरपेक्षा लांबी जास्त असेल तर सेंटरला सबमेन टाकणं रिकमेंडेशन आहे आणि दोन्हीकडे लॅटरल टाकणं रिकमेंडेटेड आहे. समजतंय? यात काय शंका आहे? ठीक आहे, पुढे जाऊया. आता त्यानंतर तुम्हाला 100% केळी यशस्वी करायचं तर चौथी गोष्ट आहे की केळी या पिकाच्या अवस्थानुसार खत व्यवस्थापन. त्यांच्या काय अवस्था आहेत, कोणकोणत्या अवस्था येतात आणि त्याला मग काय अन्न व्यवस्थापन केलं पाहिजे. जसं
आपल्याला प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्या शरीराच्या रचनेसाठी आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं अन्न घेतलं, त्यामुळे आपण बनत आलो. जसं लहान असताना आपल्याला दूध जास्त दिलं गेलं, बाह्य पदार्थ कमी दिले गेले, नंतर जसं जसं मोठं होत गेलं तसं कार्बोहायड्रेट्स वाले पदार्थ दिले गेले, त्यानंतर कष्टाची कामं करायला लागल्यानंतर मग डाळी स्लायसिस बिसिस हे ज्या काही गोष्टी आहेत, मटण तर काय तुम्हाला मला सांगायची गरजच नाही, ते सगळं वाढत जातं. तर अशा वयानुसार जसा आपला आहार चेंज होतो तसा देखील प्रत्येक पिकाचा त्याच्या अवस्थानुसार आहार बदलतो, वेगळा वेगळा आहे आणि त्याची गरज सुद्धा प्रत्येक कक्षेमध्ये वेगळी. आणि हे जर आपल्याला कळलं तर आपण एकूण उत्पन्नाच्या 32% उत्पन्नावरती प्रभाव टाकू शकतो आणि ती छोटी अमाऊंट नाही आहे. 32% बदल घडवू शकतो फक्त खत व्यवस्थापनातल्या बदलाने. समजते? तर हा बदल कसा आहे, तर केळीमध्ये टोटल 7 अवस्था येतात. त्यातली पहिली अवस्था असते नर्सरी, म्हणजे जिथं टिश्यू पासून रोप बनतं ती आता नर्सरीवाले करतात, आपल्याला ती काय करायची गरज नाही. त्यानंतर दुसरं येतं पोस्ट नर्सरी व्यवस्थापन, म्हणजे प्री झालं त्यांच्याकडे, पोस्ट नर्सरी म्हणजे रोपं आलीत आपल्याकडे त्यानंतर लागवण करायची आहे त्याच्यामध्ये काय करावं, त्याला काय म्हणतात पोस्ट नर्सरी व्यवस्थापन. तिकडल्या नर्सरीतनं आपल्या इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर आपल्या इकडे आल्यानंतर आपण बेसिकली काही मुद्दे हाताळतो, त्यामध्ये काय मुद्दा हाताळतो की रोपं आली की एक तर झाडाखाली ठेवतो नाहीतर शेडमध्ये ठेवतो नाहीतर ओपन उघड्यावर ठेवतो, बरोबर. आता एक सगळ्यांनी माझी तुम्हाला खूप विनंती आहे मनापासून, सगळ्यांनी एक बदल चालू करा की जे रोप 9.25 महिने ते 9.5 महिने नर्सरीमध्ये थांबले, बॉटलमध्ये वाढले, त्याच्या आधी पॉटमध्ये वाढले, ते रोप ज्या रोपाला दररोज सकाळ संध्याकाळ अन्न मिळतं, ज्या रोपाला दररोज मुजून पाणी मिळतं, ज्या रोपाला आठवड्यातनं 3 वेळा फवारण्या मिळतात, ज्या रोपाला प्रत्येक 22 दिवसातनं एकदा DPT वरून फिडिंग केलं जातं, म्हणजे आपण त्याला लसीकरण म्हणतो ते केलं जातं, इतक्या सुंदर आणि कंट्रोल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेलं रोप ज्या वेळात तिकडून तुमच्या शेतात येतं त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं अनाथ होतं. असं अनाथ होतं की त्याला कळत नाही माझा बाप आहे का नाही, का कारण त्याला सकाळचं कळत नाही, दुपारचं कळत नाही, काहीच कळत नाही, कारण तुम्हाला वेळ मिळाला की तिची सकाळ आणि तुम्हाला वेळ नाही मिळाला की त्याचा त्या दिवशीचा उपास. इतकी दुरावस्था मी बघितली रोपांची. मी जिथं जिथं आता शेतावरून विजिट घेतल्या, काही लोकांनी शेड खाली ठेवल्यात, काही लोकांनी उघड्यावर ठेवलेत, काही लोकांनी रोपांमध्ये कोंबले. तर ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आणि इथंच तुम्ही उत्पन्नाला सगळ्यात मोठी खीळ घालताय. का? इतकी गोंडस रोपं तयार असतात, आल्यावरती इतकी गोंडस दिसत असतात, प्रवासामध्ये भले त्याचं एखादं दुसरं पान घासलेलं असतं जरूर, पण ते असतात इतकी गोंडस की त्याला दररोजची सवय आहे. रोज दिवसाला 2 वेळा खायला देणं, दोर पाणी देणं, हे तिथं सवय लागली आहे. इथं तुम्ही करताय का तसं काय? करत काहीच करत नाही. आणि मग ती रोपं अशीच आल्यानंतर थेट तुम्ही 4-8 दिवसांनी काय करताय, शेतावरती लावून टाकताय आणि मग ते मरायला चालू होतं. का? कारण जी 9.25 महिन्याची सवय आहे ती तुम्ही अचानक मोडू शकत, ती सवय मोडताय पण येत नाही आणि आपल्याला टिकवता पण येत नाही. आपल्याकडे तसं कंट्रोल आहे का? नाही. मग तुम्ही जे ज्या काही पद्धती अवलंबता त्या पद्धती अचानक त्याच्या शारीरिक आणि म्हणजे शारीरिक आणि त्याच्या जेनेटिकल कॅरेक्टरमध्ये करणारे बदल हे आपल्यासाठी उत्पन्नाला सर्वात मोठी खीळ घालणारे ठरतात. जसं काही लोक सावलीमध्ये ठेवतात, तर सावलीमध्ये कुठल्या जुन्या झाडाखाली ठेवतात तर ते ठेवू नका. काही लोकांची जुनी केळी असते की जुनी केळीच्या एखाद्या सरीत ठेवतात, ते तर अजिबात ठेवू नका. का? तर जुनी मोठी जी झाडं आहेत ती रात्रीच्या वेळेला खूप मोठा कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. समजते तुम्हाला? खूप सारा कार्बन डायऑक्साइड सोडतात आणि दिवसाचं त्या रोपांना काही ऊन मिळत नाही. परत ही कार्बन डायऑक्साइडचा परत ऑक्सिजन चालू करतात, बरोबर. पण त्या रोपांना दिवसभर, रात्रभर आणि दिवसभर जो कार्बन डायऑक्साइड ट्रॅप होतो त्यामुळे ती सगळी रोपं टॉक्सिट होतात. इतकी टॉक्सिट होतात की जशी लावाल तशी पिवळी पडून मरतात. समजते? त्यामुळं कुठल्याही झाडाखाली अजिबात रोपं, कुठलीच अशी केळीच नाही, कुठलीच रोपं ठेवायला जायचं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही लोक शेड खाली ठेवतात. आता शेडला आपण झिरो लाईट म्हणतो. आता ज्याला दररोज किमान लाईट दिली गेली आहे त्याला तुम्ही झिरो लाईट मध्ये आणलं की त्याच्या शारीरिक रचनेमध्ये अनडायजेस्टिव्ह मोड येतो, म्हणजे न पचण्याचा कालावधी येतो झिरो लाईट मध्ये. समजतं? आणि अचानक एक दिवस उठताना 100% लाईट मध्ये लावतात, मग त्याच्यामध्ये इतका तणाव येतो की खालची पानं पांढरे पिवळे चट्टे पडून डायरेक्ट करपायला चालू होतात. होतात का नाही होतात? का? कारण तुम्ही अचानक भयानक काहीतरी बदल केले जे त्याला सर्व्हाइव्ह झाले नाहीत. म्हणून हे सगळं टाळून तुम्हाला एक गोष्ट करता आली पाहिजे, अचानक पण उघड्या उन्हात आणू नका,
अचानक पण ओपन एन्व्हायरमेंट मध्ये ठेवू नका, भले दमट वातावरण असू दे कसंही असू दे, तर तुम्ही पहिल्यांदा एक बदल करा की जसं तिथं नर्सरीमध्ये व्यवस्थापन आहे तसं व्यवस्थापन किमान 10 ते 11 दिवस इथं तुम्ही केलं पाहिजे. का पहिला बदल आहे, जर तुम्ही जेंची रोपं घेताय तर ड्राय एन्व्हायरमेंट मधून येत आहेत, कोरड्या वातावरणात म्हणजे कुठल्या जळगाव मधून येत आहेत, ठीक आहे. आता इथे समशीतोष्ण पट्टा आहे तो कोरडा पट्टा आहे, ते एन्व्हायरमेंट वेगळं आहे, इथलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्याला पहिला काही दिवस इथल्या वातावरणाशी काय करू द्या, मिळतं जुळतं बदल करू द्या, इथं सर्वाईव्ह होऊ द्या. ते सर्वाईव्ह होण्यासाठी तुम्हाला किमान काही दिवस इथं त्याला ठेवू द्या. आता तुमची रोपं लावायची इतकी गडबड असते आली की इकडं माणसं शोधायला चालू करतात. यासाठी नर्सरी व्यवस्थापन, त्याला पोस्ट नर्सरी व्यवस्थापन म्हणतात, हे तुम्हाला 12 दिवस करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे की 1000 रोपाला 100 स्क्वेअर फीट जागा, 10 बाय 10 जागा, त्याच्यावरती 5 ते 6 फुटाच्या बांबूचे 4 काट्या लावून त्याच्यावरती पहिल्यांदा शेडनेट टाका, नेट बांधून घ्या, त्या नेट खाली त्याला 80% पहिला तुकडा, म्हणजे असं ढगाळ वातावरण असलं तरी देखील शॅडो लाईट मिळावी, थेट ह्युमिडिटी जाऊ नये, तर 4 दिवस पहिले त्याला त्या 80% नेट खाली राहू द्या. 400 रुपयाला नेट येतं, जास्तही खूप महाग आहे असंही का भाग नाही, पण त्यात जर तुमची 50 रोपं जरी मिली नाहीत तरी आपले नेटचे पैसे पिटतात, समजतंय. इक्वल एकसारखी रोपं चालतात. आता 5 ते 6 फूट उंची केल्यानं सकाळचं ऊन लागतं, संध्याकाळचं ऊन लागतं, अशा वातावरणात ऊन तर येणार नाही पण शॅडो लाईट तर नक्की मिळेल. हे तर 4 दिवस ठेवलं, उन्हाळ्याच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात 4 दिवस जरी ठेवलं तरी देखील आपल्याला त्या वातावरणाची ह्या येणारा जो तणाव आहे तो कमी करायला आपल्याला मदत होते. आणि रोज काय करावं, एका रोपाला 50 मिली पाणी द्यायचं. किती मिली? 50 मिली पाणी. 1000 रोपाला 50 लिटर पाणी, समजतंय तुम्हाला. 1000 रोपांना 50 लिटर पाणी लागतं, 50 लिटर पाणी द्यायचं. 50 लिटर पाण्यामध्ये 13 100 ग्रॅम आणि मायक्रोन्युट्रिएंट मिक्सर 50 मिली किंवा 50 ग्रॅम एवढं टाकायचं आणि रोज सकाळी आणि सायंकाळी पहिला 50 लिटर मधल्या 25 लिटर मध्ये हे टाकायचं, पहिला ते औषधाचं पाणी टाकायचं, 10-15 मिनिटं थांबायचं आणि स्वच्छ पाणी टाकायचं. झारीनं टाका, पंपाचा मोठा नोझल टाकून टाका, काही करा, पण पाणी ज्यादा टाकू नका. पाणी ज्यादा टाकलं की कोकोपीठाच्या खाली जाऊन पाणी साचतं, खाली साचलं की सगळ्या मुळ्या पाण्यात शिफ्ट होऊन वरती येतात आणि ज्यावेळेला रोपं लावायला उपडतात त्यावेळी निम्म कोकोपीठ आतच चिकटतं. का? तर मुळ्या नसल्या की कोकोपीठ बाहेर येत, समजतं. आणि कोकोपीठाचा एकदा का बॉल तुटला, त्याला सीड बॉल म्हणतो, हे तुटला की ते रोप जगत, तुम्ही कितीही डोकं आपता. का? कारण त्याच्या कंदानं एकदा का लाईट बघितली की त्याच्यावरचे चार्ज न्यूट्रल होतात, सेकंदात न्यूट्रल होतात. ते रोप पद्धत किती जरी प्रयत्न केला तरी अजिबात जगत नाही, त्यामुळे तो सीड बॉल तुटू द्यायचा नाही. जर तुम्ही नर्सरीमध्ये गेला तर 0 लाईटमध्ये सीड ट्रान्समिशन असतं, समजतंय. 0 लाईटमध्ये एवढंच डोळ्याला दिसेल एवढीच लाईट बीम ती, तेवढ्यातच ट्रान्समिशन करतात पहिल्यांदा बोटल टू छोटा पॉट, मग त्यानंतर छोटा पॉट टू मोठा पॉट ओपन मध्ये केलं तरी चालतं. समजतंय का? ज्यादा झालंय, बधीर होत आहे डोकं, समजतंय ना. हे 4 दिवस दिलं, 4 दिवसाने हे शेडनेट काढा, 4 दिवसाने हे शेडनेट काढा, 50% लावा, परत 4 दिवस ठेवा. पहिले 2 दिवस, 5वा आणि 6वा दिवस थोडीशी रोपं पिवळी पडतील, कारण आता 50% लाईट खाली यायला लागली, एन्व्हायरमेंट मध्ये बदल होतोय. परत 8व्या दिवशी हाय ते पण नेट काढून टाका. आता रोपं 9-10 दिवसात सगळी नकळत पिवळी झालरील, 11व्या ते 12व्या दिवशी रोपं हिरवी होतील, तिथून पुढे ते आयुष्यात कधी पिवळी पडत का? तर आता ती पूर्ण ह्या वातावरणाला काय झाली, सेटल झाली. आता तुम्ही लावा, आता मर म्हटलं तर ते रोप मरत, हे केलं पाहिजे. ह्यातलं कोण कधी गण करतात? हे केलं पाहिजे, समजतंय. हे का केलं पाहिजे? कारण तेव्हा आपण पैसे लावणार आणि वर्षाचा डाव आहे त्याच्यावर, समजतं. हे पोस्ट व्यवस्थापन, हे पहिली व्यवस्था म्हणजे वयानुसारची व्यवस्थापनाची भाग. दुसरा येतो की रोपं लावल्यापासून पहिले 20 दिवस, लावल्यानंतर 20 दिवस काय होतं. जे इकडे रोपं 10-12 दिवस राहिली तरी होत नाही, बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येतात की सर तुम्ही म्हणताय की पहिल्या 20 दिवसात 4 लावण्या केल्याच पाहिजेत. त्याचं जेनेटिकल मॉडिफिकेशन असतं, जेनेटिकल इम्प्रेशन असतं, त्याच्या कुळीचा विकास होत असतो पहिले 20 दिवस. मग ते रोपं जर आमची लेट झाली तर तिथेच होईल का? जोपर्यंत आपण जमिनीत लावत नाही, जोपर्यंत ती रोपं जमिनीत लावत नाही तोपर्यंत त्याचा पहिला दिवस सुरू होत नाही. असं का? असं का? तर आपण ती रोपं आहेत कोकोपीठामध्ये, तिथं आपण देतो वरण एक्सटर्नल फीड NPK, आणि ज्यावेळेस जमिनीत लावतो त्यावेळेस सगळ्यात मोठा इफेक्ट असतो तो असतो सोडिक इफेक्ट. जमिनीत लावलं हे रोपाला कधी कळतं? ज्यावेळेला त्याला सोडिक इफेक्ट कळतो. सोडिक इफेक्ट म्हणजे जमिनीत असणारे साल्ट, हे काय करतात, त्याच्याकडे चार्ज डोनेट करतात. ज्या क्षणाला चार्ज डोनेट करतात
फायबरमध्ये चार्ज नसतो, फायबरमधनं लाईट वाहत नाही, समजतंय? ज्या क्षणाला चार्ज डोनेट करतात त्या क्षणाला त्याला कळतं की मी आता जमिनीत लागलोय, सॉइलमध्ये आहे, मग ते मुळांची वाढ चालू करतं, तो दिवस असतो रिप्लांटेशन टाईम, बरोबर? आता लावल्यानंतर पहिले 20 दिवस याच्यामध्ये त्याच्या गोत्राचा विकास होतो, जेनेटिकल कॅरेक्टरायझेशन डेव्हलप होतं, इथं पहिल्या 20 दिवसामध्ये ते मुळांचा विकास करून मुळांमध्ये जमीन तुमच्या कोणत्या प्रकारची आहे, ह्या जमिनीत काय काय इलिमेंट आहे हे इलिमेंट व्हॅल्यू न तपासून डीएनएला सांगतं, आणि डीएनएमध्ये तशा पद्धतीचं मॉडिफिकेशन केलं जातं, तुमच्या जमिनीत काय कमी काय जादा आहे त्याप्रमाणे, आणि मग 40 किलो 50 किलो 60 किलो काय घड निघायचा तो पहिल्या 20 दिवसात डिसाईड होतो, समजतं? पहिल्या 20 दिवसात डिसाईड होतो की त्याचा डीएनए कुठल्या प्रकारे मॉडिफाय होतो, आणि ते हायर ग्रोथला होतो का लोअर ग्रोथला होतो, समजतंय? म्हणून पहिल्या 20 दिवसामध्ये चार अळवण्या न चुकता करा, या चार अळवण्यामध्ये एन पासून सिलिनियम पर्यंत सगळे न्यूट्रिशन ड्रेंचिंग द्या, फार क्वांटिटीने 1-1 किलो द्या, लय लागत नाही, पण ते दिल्यानंतर त्याला जो सेन्स जातो प्लांटला की तो सेन्स कसा असतो की या जमिनीमध्ये सगळे इलिमेंट आहेत, आणि सगळे इलिमेंट असल्यामुळे तो जो त्याचा जीन आहे तो इम्प्रेस होतो, आणि तो इम्प्रेस झाला की हायर इल्डसाठी तो तयार होतो, आणि मग त्यातनं आरएनए जे तयार होतात ते 100% हायर इल्डसाठी होतात, आणि मग वर्षभर प्लांट पळत राहतो, समजतं? हे पहिले 20 दिवस, 20 ते 47 दिवस त्याच्यात जे तुमचा मोठा प्रश्न आहे, पिळी पडते पडते पडते, त्यातलं जो कंदाच्या बॉटमला येणाऱ्या मुळ्या आहेत, या 7 मुळ्या असतात, त्याला आधार देणारी मुळी किंवा रनर रूट्स म्हणतात, जी 9 ते 11 फूट दूर जाते, त्या मुळ्यांचा विकास होत असतो. हे कधी दिवस? 20 दिवस ते 47 दिवस. आपल्याकडे पोलन किसान नावाचं चॅनल आहे, त्यावरती शॉर्ट्स मध्ये एक छोटा व्हिडिओ ठेवला आहे, तुम्ही ते बघू शकताय. साधारण 38 दिवसाचा प्लांट आहे, आणि त्याची आम्ही मुळी रिकामी केली आहे, 5.5 फुटापर्यंत मुळी गेली आहे, प्लांट तर एवढाच आहे पण मुळी ती 5.5 फुटापर्यंत गेली आहे, ती जातेच बरं का? 20 दिवस ते 47 दिवस ती मुळी 7 ते 9 फूट 11 फुटापर्यंत जाम जाते. आता त्यावेळेला तुम्ही माझं रोप का वाढत नाही, माझं रोप का वाढत नाही ते बघायचं नाही, रोप वाढतच नसते त्यावेळेत, प्रत्येक वेळेला कळलं पाहिजे की त्यावेळेला काय काय विकास होणार आहे, समजतंय? क्लिअर होते ना? नाही तर आपल्याला वाढ म्हणजे एकच दिसते काय, आणि आपलं ते अरे बाबा ते होत नाही, मग कुठलं पोतं बदलू, कारण सोलापूर वाल्यांना किलो कळत नाही, मोठा दोष आहे की नाही? तर हे बघायचं नाही, तर 20 दिवस 30 दिवस आणि 40 दिवस ह्या 3 टप्प्यामध्ये ड्रीपनं, आता बघा अजूनही खतं टाकलेली नाहीत आपण, पहिल्या 4 अळवण्या घेतल्या, आता इथनं ड्रीपनं 2 किलो फॉस्फरिक ऍसिड, 5 किलो अमोनियम सल्फेट, 2 किलो 0050 आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे 10 आणि 10 दिवसांनी 3 वेळा सोडायचं. आता इथं फॉस्फरिक ऍसिड बिग क्वांटिटीत सोडले, मोठ्या क्वांटिटीत, का? तर मुळी जी तयार होते ही फायब्रिक व्हॅल्यूनं तयार होते, फॉस्फरसनं बनते, समजतं? जर त्याला इथं फॉस्फरस रेडी फीडमध्ये मिळाला की अगदी अशी दाबण्यापेक्षा मोठी मुळी तयार होते, आणि एकदम अशी सूळ मारल्यासारखी लांब जाते. आता ही मुळी जर 10 ते 11 फूट दूर गेली एकदा, मग झाडाला पाड म्हणलं तरी पडत नाही, 60 किलोमीटर प्रति आवरच्या वाऱ्यापर्यंत ते स्वतःला उभा करू शकतो, समजतं? ज्यादा होते का? नाही ना, क्लिअर आहे ना? मग हे 10, 20 आणि 30, आता इथं 20वा दिवस 30वा आणि 40वा, आता हे झालं मग तुमचा पहिला बेसल डोस येतो, आता झाड वाढीला सुरू करतो, समजते तुम्हाला? आता बघा अवस्थांतर कसं, ज्या दिवशी तुम्हाला कळतंय शेतामध्ये गेल्यानंतर, मी रोप लावल्यानंतर 20 ते 22 दिवसामध्ये मुळी चालू झाली आहे आणि त्याचं जेनेटिकल इम्प्रेशन झाले, कळतं कसं? तर पानावर असे गुलाबी चट्टे येतात, बघा तपकिरीत गुलाबी चट्टे येतात, हे चट्टे आले ब्राउनिश कलरचे, की समजून घ्यायचं की त्याचा जीन डीएनए पूर्ण मॉडिफाय झाला, आता ते मुळीच्या वाढीला चालू करतं. तो दिवस मग 20वा असेल 22वा असेल 24वा, 3-4 दिवस पुढे मागे, तिथून तुम्ही 10 दिवसानं 3 वेळा फॉस्फेरिक ऍसिड आणि युरिया अमोनियम सल्फेट प्लस 0050 आणि मॅग्नेशियम हा डोस 3 वेळा दिला पाहिजे. ड्रेंचिंग करायचं का? नाही, आता ड्रीपनं सोडायचा. ड्रीप का? आता मुळांची कक्षा किमान 9 इंचाच्या पुढे गेलेली आहे, समजतंय? आता ड्रेंचिंगची काही गरज नाही. हजार झाडातच सांगितले मी, 2 किलो फॉस्फेरिक ऍसिड, 5 किलो अमोनियम सल्फेट, 2 किलो 0050 आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट, समजतंय? पुढे जाऊया. आता हे तुम्ही 3 वेळा सोडलं, आता तिथून पुढे साधारणतः दिवस येतो 40 म्हणजे 47 ते 50वा दिवस. आता 50व्या दिवशी 40 ते 50 दिवसाच्या मध्ये तुमचा पहिला बेसल डोस पडला पाहिजे, जो तुम्हाला मी सांगितलं की सरीच्या दोन्ही बाजूने तुम्ही लॅटरलच्या पॅरल 4 इंच बाजूने टाकायचा आहे.
त्यावेळेनंतर त्यावेळेला तुम्ही जो बेसल डोस टाकणार आहे तो लगेच काही दुसऱ्या दिवशी कामाला लागणार आहे का? नाही. पण त्यापासून पहिले अजून 20 दिवस पुढचे, म्हणजे 47 ते 65 दिवस ते 70 दिवस अजून एक अति महत्वाची अवस्था असते केळीमध्ये. काका कळलं आलं चला बाबा, नाही ना? 47 दिवस ते 65 दिवस अजून एक महत्वाची अवस्था येते. 47 दिवस ते 65 दिवस अजून एक अवस्था येते. त्या अवस्थेला म्हणतात ट्युब्रिक ग्रोथ अवस्था. ट्युब्रिक म्हणजे कंदाचा विकास. तुम्हाला एक जादू दिसते, 40 दिवस पूर्ण झाले रे झाले की अचानकच कंद असा गाडग्यासारखा मोठा होतो. त्याच्या आधी अजिबातच दिसत नसते, पण 40 ते 50 ते 20 दिवसामध्ये असा 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 दिसतो. आणि साधारणतः आपलं संत्रा असतं किंवा तुमच्याकडे डाळिंब असतं या आकाराचा होतो. समजतंय? या आकाराचा होतो. आणि जो ज्या शेतकऱ्याला हा आकार मोठा करता आला, धरून धरून मोठा करायचा नाही, ज्या शेतकऱ्याला नंतर झाड झाड धरून बसशिला 2-2 तास, ज्या शेतकऱ्याला हा आकार मोठा करता आला त्या शेतकऱ्याला फण्या चांगल्या मिळतात. आता हे कशा का अवलंबून आहे? कारण ज्याचा ट्युब्रिक ग्रोथ चांगली झाली त्याच्या आतले रिंग्स वाढतात. जेवढा मोठा ट्युबर तेवढ्या रिंग ज्यादा, जेवढ्या रिंग ज्यादा तेवढी पानं ज्यादा. कारण एक रिंग गोल फिरून पान बनतं. समजतंय? जेवढी पानं ज्यादा, दोन पानाच्या मध्ये तेवढ्या फण्या ज्यादा. आता हे ठरतं कुठी? बरोबर 45, 47, 65, 70 दिवसाच्या मध्येच. तो ट्युब्रिक ग्रोथ जेवढी मोठी तुम्हाला चांगली शक्य होईल तेवढी तुम्हाला पानं ज्यादा मिळतात, तेवढ्या तुम्हाला फण्या ज्यादा मिळतात, तेवढी आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. समजतंय? क्लिअर होतंय? मग इथे परत आता कंद फुगण्यासाठी अजून काय लागतं? तर पॅरलल इक्वल न्यूट्रिशन म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फेट लागतो. आता इथं पोटॅशचा रोल फारसा नाही आहे, कॅल्शियमचा रोल नंबर 3 आहे. मग इथं आपण काय करतो? 24-24-0 प्रति एक हजार रोपाला 24-24-0 24-24-0 प्रति हजार रोपाला 10 किलो, त्याच्याबरोबर 1 किलो फॉस्फरिक ऍसिड, परत 2 किलो अमोनियम सल्फेट, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट. आणि इथे न चुकता आपण आता इथं एक चीज आणि एक ऍड करतो की आता जरी फॉस्फरिक ऍसिड असलं तरी इथं चिलेटेड झिंक 100 ग्रॅम 100 ग्रॅम हे 10-10 दिवसानं परत 2 वेळा द्यायचं. 100 ग्रॅम 100 ग्रॅम ह्याच डोस सोबतच द्यायचं. आता चिलेटेड झिंक असलं तरी फॉस्फरिक ऍसिड मध्ये जर चालतं का तर चिलेटेड आहे. समजतं? त्याचा काही डिबॉन्डिंग होत नाही. हे डोस 2 वेळा पडले की तुम्हाला लक्षात दीडपणे गेले की असंच दिसेल की गाठ चटकन फुगली आहे, ओव्हर साईज झाली. आणि एवढं झालं की तुमचं आता रिलॅक्स झाला, आता तुमचं ड्रीप बंद. आता तिथून पुढे 110 दिवसानं दुसरा डोस, त्यानंतर 140 दिवसानं तिसरा डोस, तोपर्यंत ड्रीपकडे फिरकायचं नाही, त्यामुळे शांती ठेवायची. तोपर्यंत पिकाला जिथं गरज वाटतीये, एखादं रोप पाठीमागं राहिले पुढे गेले त्याला तुम्ही टॉप फिलिंग करा, एखादं रोप मागं राहिले त्याला एक्स्ट्रा फिडिंग करा. एवढंच तुमच्याकडे व्यवस्थापन असतं. मधल्या 3-4 महिन्यामध्ये हे बेसल डोस सोडले तर कुठलंही व्यवस्थापन करण्याची फारशी आवश्यकता राहत नाही. स्लोली ग्रोथ होऊ दे. फक्त शेतामध्ये गेल्यानंतर शेतात बघता काय याच्याकडे लक्ष ठेवा. नाहीतर बरेच शेतकरी शेताला फिरून येतात, बांधाला गाडीचं चाक लागलं की लगेच लागला फिरला घरला. फिरता काय? बरं शेतात जरी गेला तर काय बिचारायला बघायचंच कळत नाही. रोज रोज काय बघायचं तेच दिसते. रोज रोज तेच दिसते. हा ओंगा सरळ आडवा, सरळ आडवा, याच्या पलीकडे काय दिसत नाही, काय बघायचं? तर शेतामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेला बघा की पावसाळ्यामध्ये तुम्ही शेताकडे जात असाल तर केळीला प्रत्येक 7 दिवसातून एकदा पाणी येतं. तर 7 दिवसानं मला तेवढं तरी बघता आलं पाहिजे. जर मला वाढ बघायची असेल तर बघणार काय? ते बघा की 7 दिवसातून एक पान डिलिव्हर होते का. उन्हाळ्यामध्ये जात असाल तर 5 दिवसानं एक पान डिलिव्हर होते का. आणि थंडीत जात असाल तर 9 दिवसातून एक पान डिलिव्हर होते का. हे जर होत असेल तर तुमची वाढ व्यवस्थित चालू आहे. तुमची म्हणजे केळीची, तुमची चालूच आहे व्यवस्थित. 5, 7 आणि 9 ही जर नॅचरल असेल तर तुम्ही फार काय उचापती करायच्या गरजेचं नाही. शेजाऱ्याचं डोक्यावर गेलं मग माझं का खांद्यावर. हे 2 डोस संपले की काही करायला जायचं नाही. 5 ड्रीप ऍप्लिकेशन झाले हे पहिल्या 4 आळवण्या आणि 3 बेसल डोस डायरेक्ट तुम्ही 6व्या महिन्यात पोहोचताय. तोपर्यंत काही शांती ठेवायची. असं केलं तर तुम्ही 100 एकर केळी लावची ला. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं खोपरानं खाणताय त्याने 5 एकर सुद्धा झेपायची नाही. कंटाळून जा. कारण ती त्याला ते चमच्यानं घालायची जे सवय लागली तुम्ही ब्लोअर आणाचे त्यानंतर आणि काय काय तराव होत्या ह्या जर तराव आलाय. बघा हे जंगली पीक आहे साध्या भाषेत. त्याची काळजी तेवढीच करा जेवढं ते पैसे देते. आता रेट आहेत म्हणून जेवढ्या मारताय अजून एकदा ते काय लय दिवस टिकत नाहीत. मग नंतर नैराश्य येतं. काय नैराश्य येतं?
चार आणि पाच रुपये आणि सहा रुपयाचे दर आले केळ्याकडे सुद्धा बघत नाही, गाड्यावर केळं दिसलं तरी मन रागाने बघते. असं काय आपली अवस्था होता कामा नाही, आपण मनातनं समजून जायचं की पाच ते सहा रुपये दर आहे, मग मी केळी करणार आहे, जे वरचं मिळेल ते माझ्यासाठी बोनस आहे. तर ठीक आहे, पुढे जाऊया. मला एक असं विचारायचं की पोंगाभरणीचं काहीच नाही सांगितलं. हा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुमच्याकडे गरज असेल कुठल्याही गोष्टीची, पॅशन करू नका, गरज असेल जर तुमच्याकडे पाच पाच दिवस सात दिवस आणि नऊ दिवसाने पान जन्माला येतंय आणि पोंगा भरते, ही काही चांगली पद्धत नाही का? तर त्याची नॅचरल ग्रोथ व्यवस्थित चालू आहे, कळतंय मी काय म्हणते ते. मग पोंगा का भरताय? पाच दिवसाचं पान पाच दिवसाला यायला लागले, पावसाळ्यात सात दिवसाचं सात दिवसाला यायला लागले, हिवाळ्यात नऊचं नऊ यायला लागले, परत पोंगा भरून काय साध्य करायचं? समजतंय ना? पोंगा कधी भरावा? जेव्हा पाऊस नको तेवढा झाला, थंडी नको तेवढी आली, ऊन अचानक एवढं तापलं, तर त्यावेळेला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून उन्हाळ्यात करावा. झाडं वारंवार येत आहेत, पिवळे चट्टे पडतायत, सुळी ओपन होत नाहीये. पोंगा भरण्यापेक्षा मी म्हणे फवारणी घ्यावी स्ट्रेस रिलीजसाठी. पण पावसात भरपूर पाऊस झालाय, थलथल झाली आहे जमिनीत, आणि आता पिकाला जमिनीतून मुळातून अन्न मिळत नाही, मग त्यावेळेला पंधरा दिवसासाठी त्याला काहीतरी रेडी फीड पाहिजे, तर त्यावेळेला पोंगा भरा. काही रोपं अचानक कुठंतरी मागं राहिलेत त्याचा तेवढाच पोंगा भरा. पण तुमच्याकडे काय झालंय, एखादी जर गोष्ट आली आणि त्याची जर गोड चव लागली की ती मुळापर्यंत चावत जातात गरज नसताना पण. पण हे पोंगा भरल्यानं फायदे बघितले का आणि तोटे पण आहेत? फायदा आणि तोटा काय? जर पोंगा भरला तर अगदी चौथ्या दिवशी एकदम मोठी मोठी पाने येतात आणि पुढचे पंधरा दिवस पानच येत नाही. मग काय फायदा झाला? फिरून तिथं झालं ना, पण खर्च तर वाढला ना, मजुरी वाढली, खतं गेली, औषधं गेली, विनाकारण नाव काय, गरज नाही. पण इमर्जन्सी नक्की करा, इमर्जन्सी नसेल तर नादाला लागू नका. करायचं म्हणलं तर काय केलं पाहिजे? आता हाऊस हाईच हे बघा, पोंगा जर भरायचा असेल तर परिस्थिती बघा. जर वातावरण ढगाळ असेल, पावसाळ्यात पोंगा भरताय, तर अशा वेळेला पोंगा पावसाळ्याच्या वेळेला भरताय, आणि जर पुढं मागं झालीय अशा वेळेला जर पोंगा भरताय, तर त्यावेळेला देताना जी इलिमेंट व्हॅल्यू आहे, कारण ढगाळ वातावरण असले की पिकाला अन्न पचवता येत, थांबायचं का ज्यादा, पिकाला अन्न पचवता येत नाही, आणि पचवता येत नसताना जर आणि तुम्ही सल्फेट फर्टिलायझर दिली तर ती अजिबातच पचत नाही, मग त्याला चट्टे पडतात, दळाजळी होते, सुरडीला चाट येते, का तर अंडा जिस्टूळ गेलं, समजतंय? तर मग अशा वेळेला तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रियन स्ट्रेट फर्टिलायझर मध्ये, जिथं ऍसिटिक आणि बेस, आता 0.34 बेस आहे तर 12:60 ऍसिटिक आहे, तर 13:40 परत बेस आहे, मग काय अशा वेळेला जर पावसाळा असेल तर तिथं 19:19 राहायला पाहिजे. मग बरेच जण 13:40 करतात, चालत नाही, कारण वातावरणात टेम्परेचर आहे का, अजिबात नाही, आणि परत तुम्ही पोंग्यात आणि तुम्ही 13:40 होताय, पचणारच नाही, समजतंय? तर तिथे 19:19 जायला पाहिजे, एक मायक्रोन्युट्रिएंट जायला पाहिजे. आणि आता बघा, पावसाळा आहे तर ग्रोथ रेग्युलेटर जायला पाहिजे, प्रमोटर जाता कामा नाही. जे तुम्ही टॉनिक रूपाने काय टाकताय ते तर बाटलीवर लिहिलेलं वाचा, प्रमोटर आहे का रेग्युलेटर आहे, तर रेग्युलेटर जायला पाहिजे. कारण आपण प्रमोट करायला गेलो आणि जर वर्णन लाईट नाही आहे तर सगळ्यात मोठा त्रास होतो की डायजेशन सिस्टम फेल जाते आणि मग तणावात जातं, मग पिकाची पानं खाली अशी लांबडी येतात पण अशीही खाली वाढतात, समजतंय? असा कुठलाही अगोरी प्रकार करू नका, जे लागतं त्याप्रमाणे तुम्ही करा. आमचे काही अधिकारी आहेत, ते तुम्हाला ज्या त्या वेळेला सल्ले पण आणि त्या त्या वेळेला येऊन तुमची परिस्थिती बघून देतील. वयानुसार अन्न व्यवस्थापनामध्ये पुढे जाऊया, वेळ नाही, आपण आता थांबायचं आहे. तर अन्न व्यवस्थापने अजून बघूया की आता चार बेसल डोस दिले, चार बेसल डोस दिल्यानंतर प्रेग्नन्सी सुरू होते, तर प्रेग्नन्सीमध्ये परत पिकाला जो काही फॉस्फरस आपल्याकडे रिझर्व असतो तो सगळा संपून घ्यावा, तो तिथं काही ठेवू नये. वेन होईपर्यंत आपला फॉस्फरस संपला पाहिजे, 10% शिल्लक राहू दे, बाकी सगळा संपू दे. आणि वेन झाल्यानंतर एकसारखी वेन होण्यासाठी जेव्हा तुम्हाला 1-2% कुठेतरी घट दिसतो, त्यावेळेला 1 एकरला 40 किलो युरिया, 25 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि याबरोबर प्लांट हायड्रोलायझिंग डिरेक्टर, जे तर बेन्झाइट सल्फेट म्हणतात, हे बेन्झाइट सल्फेट 1 एकरला 7 किलो, हे जर ड्रीप वरती टाकलं की 15-20 दिवसांमध्ये थराफर सगळी किळी रिकामी होऊन जाते, काही राहत नाही मागं. काय राहत नाही? कारण शरीरामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्हाला वेन कधी होते कळत असतं, फक्त तुम्ही तशा चौकश बुद्धीने कधी बघत नाही. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं कसं? वरची एकतर पाणी गोल फिरायला चालू होतात,
पानं लांबडी कमी होऊन गोल म्हणजे आकारानं लहान आणि रुंदीला जास्त व्हायला चालू होतात. आणि तिसरी गोष्ट होते की जो बुंदा आहे, जो बुंदा आहे तो जर तुम्ही जिथपर्यंत पानं कापलेली सोडून वरती तपासला तर तो सॉफ्ट झालेला असतो. कसा झालेला असतो? सॉफ्ट झालेला असतो. हे सॉफ्ट होण्याचं लक्षण आहे की घड वरती येत असतो आणि वरती येताना हार्मोन सिक्रेशन होऊन सगळा जो फायबर आहे तो सॉफ्ट झालेला असतो. म्हणूनच घड वरती येत असताना आपोआप प्रसरण पावतो आणि छोट्या जागेतनं सुद्धा मोठा घड त्यातनं बाहेर येतो. हे सॉफ्ट झालं की तुम्हाला समजायचं 15 दिवसांनी ते वेणार आहे. समजते? क्लिअर होते? तर हे झालं रे झालं. 5 ते 10 दिसलीत की दिसली म्हणजे टक्क्यात मोजूच नका. 5-10 दिसली रे दिसली की ड्रीपच्या खाली टाकून द्या. समजतंय की लगेच 15 दिवसात तरी आपली वेन एकसारखी होईल. आता अजून एक ऍड ऑन, हे वयानुसार अन्न व्यवस्थापन झालं. याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अजून शंका आहेत की बाबा अजून आता माझ्याकडे मच्छर येतात किंवा तुम्ही म्हणतात काही लोकांच्यात पिटिंग येतं, काही लोकांच्या सकिंग च्युईंग पेस्ट येतात. समजतंय? आपण तो व्हिडिओ केला कशावर केला? बिटल वर केला UMP मध्ये. तिथं तर तो मग तुम्ही जे शिमडी माशी म्हणत होता त्याला बिटल म्हणतात. तो बिटल तर मग काय खतरनाकच असतो, एकदमच खतरनाक. म्हणजे घड ओपन व्हायच्या आतच जाऊन तो इतके काटून खातो की परत ते जे चित्रविचित्र बघायला नको वाटतं आणि ते विकता पण येत नाही. तर या सगळ्या समस्या परत अजून आपल्या पुढे येणार आहेत. काय येणार आहेत? कारण आता किळीचं क्षेत्र वाढतं, ह्युमिडिटी वाढतीये, तर हे समस्या सुद्धा हळूहळू वाढत जाणार आहे. कारण क्षेत्र ज्यावेळी तुटक होतं त्यावेळेला ह्या गोष्टी, हे कीटक सर्व्हाइव्ह व्हायला जागा कमी होती. आता किळीचं क्षेत्र वाढलं, हे कीटक वर्षभर किळी राहिली की ते सर्व्हाइव्ह होतात आणि मग नंतर आपल्याला उपद्रव वाढवतात हे निश्चितपणा नाही. मग हे होऊ नयेत म्हणून आम्ही सरळ शेतकरी सगळ्या बांधूंना सांगतो की आता तुम्ही BI पासून सुरुवात करा, न चुकता करा. BI का केलं पाहिजे? बर्ड इंजेक्शन. तुम्हाला BI करता येत नसलं तर बंगाली लेबर घ्या, कुठलेही लेबर घ्या, तुम्ही सुद्धा करू शकता. फार सोपी गोष्ट आहे. ऍज अ ओनर मी मालक म्हणून सुद्धा 5 एकराचं स्वतः एकटा BI 3 तासात करू शकतो. एवढेच एका आठवड्यात घड येतात. लय का घड येत नाही, पण आपल्याला कष्टाची सवय राहिली नाही. ऍटलीस्ट एखाद्या मजुराला आपल्या शिकवा आणि BI करायला चालू करा. कारण BI केलं की तिकडे 12 दिवसापर्यंत कुठलाही कीटक फिरकत नाही आणि ते 12 दिवस जे आपल्याला मिळतात हे आपल्याला जिंकण्याची पहिली कडी असते आणि सगळ्यात मोठी कडी आहे. कारण आपला घड ओपन होता होता 20 दिवस लावतो. वेल्यानंतर किती दिवस लावतो? 20 दिवस लावतो. आणि या 20 दिवस होता होता तुमचे पहिला स्प्रे जायच्या आधीच त्याला बऱ्यापैकी कीटकांनी दंश केलेले असतात. आणि एकदा का पंक्चर झाली बॉडी की त्याची लांबी जास्त वाढत नाही. का? तर ती बाली होल पंक्चर्ड आहे. एका बाजूने काय केलेली आहे? पंक्चर केली आहे आणि त्यामुळे लांबी खेचता येत नाही त्याला. समजतं? त्याचबरोबर चित्रही दिसतात, डाग दिसतात, मग विकता येत नाही, मग त्याच्यावरती त्रुटी निघतात. समजतंय? मग हे जर BI केलं आपण तर BI केलेल्याचा पहिला फायदा काय होतो? जो घड 20 दिवसाने वेणार आहे म्हणजे 20 दिवसाने उघडणार आहे तो 7 दिवसात उघडतो. जो काय घड 20 दिवसाने उघडणार आहे तो किती दिवसात उघडतो? 7 दिवसात. म्हणजे आपले 15 दिवस काढणीचं तिथं वेळ वाचला. समजतंय? पहिला फायदा. पण 7 दिवसात उघडला खरा, पण आम्हाला प्रोटेक्शन तर 10-12 दिवसाचा आहे. तोपर्यंत आपण आरामात स्वच्छता करून पोंगे मोडून त्याला पहिला स्प्रे घेऊ शकतो. म्हणजे पहिला स्प्रे घेता घेता आपल्याला 15 ते 20 दिवस लागले तरी आपल्याला काळजी करायची गरज नाही, जर BI केलं असेल तर. समजतंय? आता BI केल्यानंतर आपण ग्रोथ रेग्युलेटर टाकलं तर गॅप ही चांगला मेंटेन होतो. का? तर प्रायमरी लेंथला जो दांड्यातला गॅप आहे तो बाहेर येण्याआधीच जर आपण मेंटेन केला तर करू शकतो. एकदा बाहेर येऊन मॅच्युरिटी आली की त्याला लांबवता येत. BI चा दुसराही फायदा आहे. तिसरं, तिथून पुढे आपण 4 बंच स्प्रे रिकमेंड केलेत, 20वा दिवस, 30वा दिवस, 40वा आणि 50वा. आता काही काही शेतकऱ्यांच्या परत प्रश्न येतात, सर आता 2 महिन्याची केळी झाली आहे आणि किती स्प्रे करू? एकदा का केळीचा 50वा दिवस ओलांडला, त्याच्या 5 शिरा मोडल्या आणि केळी 4 आणि 3 शिरावर आली, तिथून पुढे फवारणाऱ्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नसतो. कारण त्याची रंध्र पूर्ण बंद झालेली असतात. तिथून पुढची फवारणी फक्त मनाला समाधान देणारी असते, काम काहीही करत नाही. पण आजकाल रेट वाढल्यामुळे शेतकरी शेवटच्या आठवड्यापर्यंत काहीतरी टाकतोय. हा, आता ते का टाकतो ती पण गरज आहे. म्हणजे मी फवारणी बंद करा म्हणत नाही, पण 5 ज्या मुख्य फवारण्या आहेत त्या केल्यानंतर जर आपण लगेच बॅगिंग केलं तर ह्याला फ्रूट केअर प्रोग्राम म्हणतात. हा का करायला पाहिजे? जर बॅगिंग केलं तर थंड वाहणारं वारं केळीच्या बाह्य स्किनला कुठेही टच करत नाही, तर मग तुम्हाला रस्ट, रेड रस सारखा जो इन्फेक्टेड पार्ट येतो तो नाळाच्या बरोबर येतो. समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? का? तर जे वाहणारं वारं आहे, ह्युमिड वारं,
हे वारं वारंवार ज्यावेळेस स्किन वरनं वाहतं तेव्हा तिथल्या पेशी बर्न करतं आणि बर्न झाल्या की तिथनं बरोबर कॉपरयुक्त फंगस, आता कारण पावसाळ्याच्या दिवस तांबरयुक्त बुरशी वाढतात आणि मग ते कॉपर इन्फेक्शन म्हणजे रेड रस्ट तिथे वाढतो आणि मग किती फवारण्या घेतल्या तरी अर्धवट खट्टे तर राहतातच राहतात. त्यापेक्षा जर बॅगिंग केलं, तेच पैसे जर बॅगिंगला घातलं, एकराला 7-8 हजार रुपये 6,000-7,000 रुपयाच्या बॅग लागतात, पण ते आपण 2-3 वर्ष अगदी जर चांगल्या 25 मायक्रॉनच्या वरच्या जर बॅगा घेतल्या आणि जर यूव्ही ट्रीटेड घेतल्या, 1% यूव्ही प्रोटेक्शन वाल्या घेतल्या, तर ती बॅग थोडीशी महाग असते पण 3-3 पिकं काढते. उन्हाळ्यात पण चालते, पावसाळ्यात पण चालते, हिवाळ्यात पण चालते, कारण यूव्ही आहे, अल्ट्राव्हायलेट प्रोटेक्शन आहे, उन्हाळ्यात पण चट्टे येत नाही, समजते. तर आपल्याला फायदे की वारंवार फवारणी करायची गरज, मग ते आम्ही स्टार नको, हे नको, टॉप नको, बॉटम नको, समजतंय. पहिले 50 दिवसापर्यंत बॅग घालायची नाही. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न, तू बॅग कवा घालायची? पहिले 50 दिवस अजिबात बॅग घालायची नाही. आता ही बॅग घातली आणि त्याच्यातनं बॅग घड बाहेर आलंय, समजतंय. त्याचा उपयोग होत, बॅग ही त्याच्याही खाली बॉटमच्या खाली पाहिजे, समजतंय. आणि हे कधी कळेल तुम्हाला? हे 50 दिवसानंतरच कळते. त्याच्या आधी घड छोटा असतो, कारण किळी आपल्या स्वतःभोवती वाकलेली असतात, त्यामुळे आपण घड घातलं आणि खाली बघितलं तर लांब खालीपर्यंत येतं, पण किळ ज्यावेळी मोठं होतं, लांबीला जातं, त्यावेळी हीच पिशवी उचलली जाते आणि मग तिला खालणं रिकामी पडते, समजतंय. तर ही रिकामी पडू नये म्हणून घालतानाच 50 दिवसानंतर घाला. 50 दिवसापर्यंत प्रॉपर स्प्रे जाऊ दे आणि स्प्रे पूर्ण झाले. आता रेड रस्ट सुद्धा 50 दिवसाच्या आत येत नाही बरं का. जेव्हा का स्किन मॅच्युअर होते, जेव्हा का स्किन मॅच्युअर होते तेव्हाच त्याच्यावरती रेड रस्ट येतो. जोपर्यंत त्याच्या स्किनवरती मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत रेड रस्ट येत नाही. कधीही बघा, काढणीला आलेल्या मालावरच शेवटचे 15 दिवस दिसतो. गोष्ट खरी का खोटी? फवारणी करताना सुद्धा भले एकाला 2 स्प्रे जास्त घ्या, पण क्वांटिटी 1,000 रोपांना 90 लिटरपेक्षा जास्त जाता कामा नये याची पूर्ण काळजी घ्या. आणि पूर्ण वेलेल्या केळीला 90 लिटरपेक्षा जास्त पाणी कधीही फवारलं की पाणी चुकले म्हणून समजायचं, ते पण कधी पूर्ण वेलेल्या, समजतंय. म्हणजे 1,000 रोपांना जर 90 लिटर पाणी देत असून तर एका झाडाला 90 मिलीच पाणी जायला पाहिजे. 90 मिली पाणी म्हणजे 100 मिलीचा एक ग्लास असतो. आता पेग तुम्हाला सांगायची गरज नाही, 100 मिली त्यातला 90 पेग असतोच परफेक्ट, तेवढाच जायला पाहिजे. झोड फॅमिलीतलं घ्या, पण त्याच्यामध्ये पण येतात पोस्ट आणि प्री, म्हणजे प्रायमरी झोन आणि पोस्ट झोन, म्हणजे जसं हेक्साकोनिक झोन, प्रीपीपीकोनिक झोन, स्कोर पर्यंत तुम्ही घ्या, त्याच्या पुढे जाऊ नका. जातात म्हणजे भीती आहे, 25 केळ 12 वर जाईल ह्याची भीती आहे म्हणून ते फवारतात. मी काय तुम्हाला चुकीचं मानत नाही, भीतीनेच आपण काही गोष्टी करतोय. आता खोडवा व्यवस्थापन अंतिम बघूया आणि थांबूया. खोडवा व्यवस्थापनामध्ये आपल्याला 2-3 खोडवे जर घ्यायचे असतील तर योग्य व्यवस्थापन काय आहे? योग्य व्यवस्थापन असं आहे की केळी 100% काढणी झाल्यानंतर सगळी पिल्ली कापून सेकंड जनरेशन म्हणजे पुढची पिढी, ज्याला डॉटर जनरेशन म्हणतो आम्ही, पुढची पिढी आहे ती धरली पाहिजे. आज फिलिपिन्स इक्वाडोर का जिंकतं? कारण त्याला डॉटर कळते. आपण काय करतोय, केळी उभा असताना वेन झाल्या झाल्या पिल्लं सोडतो. केळी उभा असताना म्हणजे घड उभा असताना, अजून घड काढण्याआधी आपण पिल्ली सोडतो आणि त्यावेळी येणारी जी सगळी पिल्ली असतात, ही जी पिल्ली आहेत ह्याला सिस्टर म्हणतात. सिस्टर म्हणजे का? कारण त्या मेन जी मदर लावली होती आपण, त्याचा जो कंद होता त्या कंदावरच आलेले कंद असतात, समजतंय का? बघा, म्हणजे त्याचा मदर एकच आहे आणि त्याच्यावरच आलेले ते काय आहेत? कोंब आहेत किंवा पिल्ली आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिस्टर म्हटलं जातं, कारण त्याचा बाप एकच आहे, समजतंय. एक पाठीमागच्याच बापाचे आहेत, त्यामुळे ती त्याची बहीण होते. ही मदर असेल तर त्या सिस्टर होतात आणि सिस्टर आणि मदरचा डीएनए एकच आहे, समजतंय. जो पहिल्या 20 दिवसामध्ये मॉडिफाय होऊन तयार झाला आहे आणि तो जर 40 किलो जर साठी सेट झाला असेल, तो कशामध्ये आहे? कंदामध्ये आहे, जो खाली कंद लावलाय. आणि त्याच्यामध्ये जर तो 40 किलोसाठी जर सेट झाला असेल आणि जर तुम्ही 25 किलोची लागण काढली तर तो खोडवा 15 किलो देणार. का? तर डीएनए ने पहिला 25 किलो तुम्हाला दिलेला आहे. आता ते 15 किलोच्या वर येत नाही. झाड जाता अगदी आकाशाला झोप धरायला, घड पण असा लांबलंच काढला की 15 आणि 20 किलो, समजतंय. हलका फुलूक का असं होतं? कारण त्याच्या डीएनए मध्ये 40 किलोचा होता. सिंगल डीएनए वरती तुम्ही 2 रोपं घेतली, त्यामुळे त्यानं 25 किलो पहिला दिलं तर 15 किलो दुसरं देईल, 20-22 पहिलं दिलं तर 20-22 दुसरं देईल. पण फिजिओलॉजी काय सांगते, शरीरशास्त्र काय सांगतं, केळीची लागण जर 25 किलोची झाली
तर खोडवा त्याच्यापेक्षा 30% ज्यादा यायला पाहिजे. पण आपलं उलट होतंय का, तर आपल्याला त्याची निवड पद्धतच काय झालेली नाही, समजलेली नाही. आणि निवड पद्धत काय सांगते की जोपर्यंत घड जिवंत आहे, म्हणजे घड अजून काढलेला नाही, तोपर्यंत पुढची पिढी जन्म घेत नाही. आणि तोपर्यंत जी येणारी पिल्ले आहेत ही पहिल्याच पिढीची आहेत, दुसऱ्या पिढीचा अजून कोणी जन्म घेतलेलं नाही. मग दुसरी पिढी असते कशी, तर हा जो कंद तयार झालेला आहे मदरचा, ह्या कंदाच्या तळाला परत एक जनरेशन रूट येतं, म्हणजे इतकं जाड एक मूळ येतं, हे मूळ दूरपर्यंत असं वाढतं आणि त्याच्यावर परत एक गाठ जन्म घेतो आणि त्या गाठीला परत एक वरती कोंब येतो, त्याला आपण म्हणतो डॉटर, म्हणजे पुढची पिढी. आपला जन्म जसा झाला आपल्या बेंबीपासून आईच्या ज्या आंतड्यानं आपल्याला जोडलं गेलं, सेम तसं जनरेशन रूट बाहेर येतं आणि ते येतं. आता तो परत 40 किलो देऊ शकतो का, तर त्याची त्याचा डीएनए परत नवीन आला का, त्याची गाठ नवीन आली, शरीर वेगळं नवीन आलं, त्याचा डीएनए नवीन आला. आणि या मी नाही, अनेक कंपन्यांनी येऊन तुम्हाला वारंवार सांगितले बरं का, सिस्टर पकडू नका डॉक्टर पकडा, सिस्टर पकडू नका डॉक्टर पकडा. पण तो आम्हाला ती सिस्टर अँड डॉक्टरच कळली नाही, समजते काय, अजिबात धरायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही घड याचा कापता, धरायची म्हणजे बघा, हे ज्या दिवशी घड कापता त्यानंतर दूरवरनं एक जन्माला यांनी पिल्ले असतात त्यालाच डॉक्टर म्हणतात, आणि तीच डॉक्टर असते. काढून बघा एकदा, एक स्वच्छ एवढं खोदा, हे घड कापल्यानंतर एकदा खोदा, खोदल्यानंतर मग आतमधल्या गाठी बघा, मग तुम्हाला लक्षात येतं अगदी दूर त्याला काही मुळ्या जातात आणि त्या दूर मुळ्यांवरती नवीन गाठी येतात, त्याला डॉक्टर म्हणतात. आणि अशा 4 किंवा 6 येतात. आता बघा, आता सरांचं विचार आलं, ऐका की पूर्ण ऐका. आता लक्षात घ्या की झाड वेलं, वेल्यानंतर तुम्ही ठेवलेल्याला जवळजवळ काढणीला 3 महिने लागतात बरोबर, 13 आठवड्याने ते काढायला येतं, ठीक आहे. आता तुमचं 13 आठवड्याचं ऑलरेडी केळीचं रोप झालंय की नाही, आता म्हणजे खांद्याला आले, डोक्याला आले, एवढं मोठं झालंय. आणि जर मी 13 आठवड्यानं लेट न सोडलं तर माझी केळी 3 महिने लेट होईल खोडवा, आणि ज्याने पहिला सोडला त्याचा 3 महिने आधी येईल, असं काहीच होत नाही. दोन्ही एकाच आठवड्यात काढायला येतात. काय गंमत आहे बघा, कारण शरीरशास्त्र काय म्हणतंय, जोपर्यंत घड याच्यावर जिवंत आहे तोपर्यंत पिल्ल तुमचं 10 फुटाचं असलं तरी ते 0 दिवसाचंच आहे, त्याचा पहिला दिवस सुरू होत, म्हणून त्याला 4-4 फुटावरून पाणी येते वर जाऊन, समजतंय, कळतंय. त्याचा शरीरशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्याचा पहिला दिवस तेव्हाच चालू होतो ज्या दिवशी तुम्ही याचा घड कापताय, भले ते 3 महिन्याचं असलं तरी ते दिवस त्याचा एकच, आणि ज्या दिवशी ते नवीन सोडणार आहे त्याचा पण दिवस एकच. जुळतंय वरती 15-20 पानं एकत्रच येतात. दुसरी गोष्ट, फवारण्या करता येत नाही, काढणी व्यवस्थित होत नाही, एक सारखेपणाने येत नाही अजिबात. पण तुम्ही 100% काढणी करून एका वेळेस जर पिल्ली सोडली तर खोडवा सुद्धा तुम्ही लागणीसारखा एकसारखा घेऊ शकता, एक्सपोर्ट करू शकता. आता एक्सपोर्ट करणं शक्य आहे, काय आहे, कारण पहिले आता ह्याचे 3 महिने सावलीत गेले, आता हे तुमचं फळ टिकत नाही, पिकतच का, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये ह्याला मॅच्युअर फूड काहीही मिळत, बफर फीड वरती असतं. बफर फीड म्हणजे शिल्लक राहिलं तर मिळते, नाहीतर काही नाही मिळत, समजते. प्लस दुसरा लॉस काय, याचं वजन सुद्धा ते 5 ते 7 किलोनं कमी करते पिल्लू का, तर बफर स्टॉक खाते, कंटिन्यूस खाते, समजतंय. आता आपण जर हे कापलं, ह्याचं वजन 5 ते 7 किलोनं वाढलं, पहिला फायदा झाला. दुसरा फायदा काय झाला, आपण पहिल्या दिवसापासून लागवड ज्या पद्धतीनं मेन लागण केली, त्या लागणीला जे जे करलं पहिल्या दिवसापासून केलं ते सगळं पहिल्या दिवसापासून करतो, आणि ते सगळं केलं की फक्त नंतर सोडणाऱ्याचा खर्च 50 रुपयावर जातो, मधनं सोडणाऱ्याचा खर्च 35 रुपये वाढवतो, 15 रुपयानं खर्च प्रतिरोपाला वाढतो का, तर डोस वाढतो, समजतंय. पण तो डोस तुम्हाला लागणीतनं परत खोडव्यातनं लागणीत आणतो. आता तुमचं जे पिल्लं ते आलेल्या व्यापाऱ्याला ओळखून दाखवायचं, ते ओळखत नाही का, ना त्याची उंची जाते, ना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खोडव्याचे सिम्पटम्स येतात, सेम फ्रेश आयासं लागणीसारखं दिसतं, समजतंय. एवढंच उंच असणार, एक वेळेस येणार का, तुम्ही एक वेळेस निवडले, शेवटचा घर कापल्यावरच निवडले की नाही. आता प्रश्न कसा आहे बघा, की शेवटचं आणि पहिलं ह्याचं मॅच्युरिटी 1.5 महिन्यात कशी घ्यायची, म्हणजे त्याचं एजिंग कसं करायचं. तर पहिलं जे सोडलेलं असतं, पहिल्या 15 दिवसात आठवड्यात जे काढणी झाली आहे त्याची पिल्ली लवकर झपाट्यानं पळणार, स्वाभाविक आहे. त्याची पिल्ली तुम्ही कापत राहा, फक्त त्याला एकच गोष्ट करा, त्याच्यातून जोपर्यंत काढणी तुमची 60% जात नाही तोपर्यंत त्याची पिल्ली कापत राहा, सगळ्यांचीच जी येतील ती. 60% काढणी झाली की तिथून पुढे निवड चालू करा. निवड चालू करा म्हणजे काय करा, नवीन येणारं ठेवा,
बरोबर 60 महिन्याची काढणी होते बरोबर 1 महिन्यानं. आता तुमचे शेवटचे टप्पे फक्त 15 दिवस राहिले. आता त्यात पहिल्या कापलेल्या याचा जर नवीन आलेला कोंब सोडला आणि जे नवीन कापलेल्याचा पहिला आलेला कोंब सोडला, आता एजिंग आपण इक्वल आणतो. समजतंय? जे पहिलं सोडलं होतं त्याचा शेवटचा कोंब ठेवला 1 महिन्यानं आणि जे आता कापलंय त्याचा पहिला झालेला कोंब ठेवला, आता एजिंग आमचं इक्वल आलं. समजतंय? डिफरन्स फक्त 10 ते 15 दिवस तेवढा आपण समजू शकतो. समजतंय? हे जर खोडवा व्यवस्थापन केलं, आता खोडवा व्यवस्थापनामध्ये आणि एक गोष्ट करा आणि मी थांबतो, की ज्या दिवशी तुमची केळी कापून संपते सगळी, तिथून पुढे 25 दिवस एक थेंब पाणी द्यायचं नाही का खत द्यायचं? 25 दिवस ना पाणी ना खत. समजतंय? 25 दिवस ना पाणी ना खत, ह्यानं काय होतं? जमिनीतून वर्षभर दिलेलं पाणी खत यानं तयार झालेली टॉक्सिसिटी ऍसिडिटी प्लस जमिनीमध्ये तयार झालेले वॉटर ब्लब हे सगळे क्लीन होतात आणि जुन्या सगळ्यामुळे बंद पडतात आणि जो नवीन कोंब सोडलाय त्याला नवीन मुळे चालू होतात. आता तुमचं काय होतंय? बापाची आईची का पोराची कळतच नाही, सगळ्यांच्या मुळे एका ते एका सगळ्यात चालू. आणि मग प्रॉब्लेम काय येतोय? बरोबर ज्यावेळी डाव कामाचा असतोय त्यावेळी सगळे झोपतात आणि जमिनीतून उमळून पडायला चालू होते. मूळ मुळांना प्लेसमेंट मिळत की का मिळत नाही? कारण अर्धवट रायझोस्फियर जो पहिल्याचा चालू आहे तो नवीन मुलीला जन्म घेऊ देत म्हणून 21 दिवस आपल्याला 22 दिवसापर्यंत कुठलंही पाणी कुठलंही व्यवस्थापन करायचं नाही. फक्त एक स्प्रे घ्यायचा, ज्या जखमा केलेत त्या वाढू नये, ब्लिचिंग ट्रीटमेंट करायची आणि वरून एक स्प्रे स्ट्रेस लिचा घ्यायचा. तिथं साधारण इवडीवडी येतात 20-22 दिवसात. मग आपला पहिला बेसल जो 40 दिवसाला टाकत होतो तो बरोबर 25 दिवसाला टाकून द्यायचा. संपलं? मग परत हाय असं केळी लागवडीप्रमाणे शेवटपर्यंत घेऊन जायचं. शंका आहे कुणाला काय? मग 2 पिकं धरा आणि मला फोन करा. स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आता तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की सिलिकॉन 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 काम करतो. स्ट्रेस 2 प्रकारचे असतात, एक बायोटिक असतात अबायोटिक म्हणजे असतात, जैविक आणि अजैविक ताण असतात. म्हणजे खतं औषधं चुकीच्या पद्धतीने वापरली, कमी जास्त वापरली, पाहिजे ती नाही मिळाली तर येणाऱ्या तणावाला जैविक ताण म्हणतात आणि वातावरणातल्या बदलानं येणारा ताण ह्याला अजैविक ताण म्हणतात. समजतंय? तुमच्या प्रॅक्टिसमधनं येणाऱ्याला जैविक ताण म्हणतात, उलट आहे, आणि वातावरण बदलाने येणाऱ्याला अजैविक ताण म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे ताण येतात म्हणजे काय होतं की जे शरीर रचनेमध्ये कामं जी सुरू असतात, म्हणजे 2 प्रकारची कामं असतात, एक असतं हार्मोन्स आणि एक असतं एक हार्मोन्स असतात त्यामध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स, एक वाढणारे हार्मोन्स आणि पक्वता देणारे हार्मोन्स म्हणजे ग्रोथ स्ट्रक्चर हार्मोन्स आणि एक व्हायगर ग्रोथ हार्मोन्स. या 2 प्रकार हार्मोन्सचा बॅलन्स असतो, ह्याला वाढ म्हणतात. जेव्हा ताण येतो त्यावेळेस हे बॅलन्स विस्कळतो. जेव्हा ताण येतो त्यावेळेला काय होतो? हा बॅलन्स विस्कटतो आणि हा बॅलन्स विस्कटला की पिकाला निर्णय घेता येत नाही. मला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीला चालना द्यायची आहे, कुठली गोष्ट पुढे घेऊन जायचं आहे, कुठलंही पीक असू दे. आणि मग पीक काय होतं? त्यावेळेला निष्क्रिय अवस्थेमध्ये बराच काळ राहतं आणि मग ते रिटायर्ड मोडला राहतं, म्हणजे अनग्रोथ कंडिशनला राहतं, म्हणजे वाढीच्या कुठलीच कंडिशनला ते राहत नाही, गप सस्पेक्ट मोडला राहतं. ते राहिलं तर आपल्या कालावधी वाढत जातो, नुकसान होतं की विकृत्या पण येऊ शकतात, डेफिशियन्स पण होऊ शकतं, म्हणून आपण त्याला तो लवकर रिलीज केला पाहिजे. समजतं? मग तो रिलीज करण्यासाठी आपल्याला बरेच लोक सांगतात की केळी या पिकाला वारंवार ताण येतो. काय येतो? कारण हे बाह्य वातावरणाला लवकर बळी पडतं. का? तर हे C4 क्रॉप आहे आणि त्यामुळे वातावरणाचा बदल ह्याच्यावर चटक्याने येतो, लगेच लक्षात येतो. ठीक आहे? म्हणून याला मग रिलीजसाठी काय करावं? मग ताण कुठल्यामुळे आलाय हा आपल्याला कसा कळतो? जर वातावरण बदलानं तणाव आला, वातावरण बदलानं तणाव आला तर कसं ओळखायचं? वातावरण बदलानं आलेल्या तणावामध्ये पहिलं लक्षण असतं की जी पानं आहेत केळीच्या बाबतीत स्पेशली, जी पानं आहेत ती उभा राहतात. कशी होतात? उभा राहतात. आणि जर अजैविक म्हणजे आता हा झाला अजैविक ताण, जैविक ताण आला तर पानं खाली पडतात. सोपं, एकदम सोपं आहे. पानाचा शेंडा खाली कोलमडतो आणि शेंडा वरती उभा राहतो. या 2 गोष्टी तुम्हाला कळल्या की स्ट्रेस कळून जातो. काय फार मोठं ते तर रॉकेट सायन्स नाही. ते दोन्ही आले, जर जैविक आला पान उभा राहिलं तर काय करावं? पोटॅशियम सिलिकेट 5 ग्रॅम पर लिटर. जर पोटॅशियम सिलिकेट घेतलं तर 5 ग्रॅम पर लिटर घ्यावं. 2 ग्रॅम 3 ग्रॅम त्याचा काही फरक पडत नाही केळीला स्पेसिफिक. 5 ग्रॅम पर लिटर घ्यावं आणि याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम 1/2 ग्रॅम पर लिटर घ्यावं आणि बोरॉन 1/2 ग्रॅम घ्यावं तर तो वर तोंड झालेला जो अबायोटिक आहे तो निघून जातो आणि खाली झालेला अबायोटिक आहे ह्याला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मग ह्याच्यामध्ये पोटॅशियम सिलिकेट तसंच ठेवा. पण आता याच्यामध्ये कॅल्शियम चालत नाही, इथे तुम्हाला काय करायचं आहे? इथे परत सल्फेट ऑफ पोटॅश घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? 0050 घ्यायचा आहे तर तो अबायोटिक निघतो. समजतंय? एवढं 2 केले की मग काय ताण निवारणला वेगळं काय करावं लागत?
पोलन ऍग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.